नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता सिलॉगिझम आगामी परीक्षांसाठी जे काही नवीन काही गोष्टी आतमध्ये पडू शकतात आपण त्याला पूर्ण फुल्ली अपडेट तर त्यामध्ये ज्या निश्चितपणे योग्य गोष्टी असतात किंवा ज्यामध्ये किंवा म्हणजे किंवा शक्यता लागू शकतात याचा सगळा जो काही डाऊट आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो आपण पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पुन्हा एकदा बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत आपण क्लिअर समजून घेऊया तर सिलॉगिझमधे तुम्हाला लोकांना आता नेमकं मी तुम्हाला आता पहिल्यांदा शिकवणारे विधानांवरून प्राथमिक आकृती कशी काढायची आता प्राथमिक शब्द का वापरलाय तर याच्यामध्ये आकृत्या तुम्हाला लोकांना दोन दोन तीन तीन चार चार वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या दोन विधानांच्या तीन विधान निघू शकतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला आकृती काढताना पहिल्यांदा म्हणजे प्राथमिक आकृती कोणती काढायची आपण ते एकदा स्टडी करूया तर आता <laughs> समजा तुम्हाला विधानं दिली त्यांनी परीक्षेमध्ये की सर्व पेन मार्कर आहेत सर्व मार्कर बोर्ड आहेत ठीक आहे तर एक फक्त तीन बेसिक पॉईंट लक्षात ठेवा सगळ्यांनी की जेव्हा जेव्हा तुम्हाला लोकांना सर्व शब्द दिला जाईल तर तुम्ही आकृती काढत असताना तुम्ही आकृती काढताना कधी पण या पद्धतीची आकृती काढा जर तुम्हाला लोकांना काही शब्द दिला जाईल तर तुम्ही आकृती काढताना तुम्ही अशा प्रकारची आकृती काढायची आणि जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल की दोघांमध्ये काही संबंध नाही म्हणजे एकही नाही असं म्हटलं जाईल तेव्हा तुम्ही दोघांची आकृती सेपरेट काढायची ही झाली आकृती काढण्याची पद्धत हा आपला अतिशय बेस असेल लक्षात घ्या तर तुम्ही कुठल्याही गणिताची आकृती काढत असताना प्राथमिक आकृती काढताना या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या की जर त्यांनी तुम्हाला सर्व शब्द दिला तर तुम्ही अशा प्रकारे सर्कलमध्ये सर्कल दाखवायचं आहे जर काही शब्द दिला तर तुम्ही असं बांधाला बांध दाखवायचं म्हणजे एकमेकांमध्ये सर्कलचा काही भाग अटॅच दाखवायचा आहे आणि तिसरं जर तुम्हाला त्यांनी म्हटलं की दोघात काही संबंध नाहीये दोघांच्या मध्ये कुठलाही संबंध लागत नाही एकही नाही तर तुम्ही दोघांची आकृती सेपरेट सेपरेट दाखवायची ठीक आहे तर हे तीन बेसिक पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा आणि त्याच्यानुसार आपण दिलेल्या प्रश्नांची विधानांची आता आकृती काढण्याची पद्धत काय ती बघणार आहोत तर तुम्हाला विधानामध्ये सगळ्यात पहिलं असं म्हटलंय की सर्व पेन हे मार्कर आहेत तर सर्व पेन मार्कर म्हटल्यानंतर आकृती पहिल्या आकृतीसारखी दिसली पाहिजे करेक्ट मग त्याने म्हटलं सर्व पेन मार्कर आहेत तर आपण आकृती काढताना काय करणार की सर्व ज्या सर्व पेन त्याला पेनाला मी पी असं म्हणतोय हे सगळे पेन काय आहेत बाबा मार्कर आहेत तर आकृती या पद्धतीची येणार आपली की सगळे पेन हे मार्कर आहेत क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना आता यामध्ये पॉसिबिलिटी सारख्या ज्या काही गोष्टी शक्यता वगैरे असतात त्या आपण पुढच्या काही स्लाइड्स नंतर आपण पाहूच परंतु सध्या बेसिक आणि प्रायमरी आकृती काढताना म्हणजे प्राथमिक आकृती काढताना तुम्ही हीच पद्धत वापरायची त्यानंतर नंबर दोन तुम्हाला म्हटलं गेलंय की सर्वच्या सर्व मार्कर हे बोर्ड आहेत आता सर्व मार्कर बोर्ड आहेत पहिल्यांदा होतं सर्व पेन हे मार्कर आहेत आपण सर्व पेन मार्कर दाखवले आणि दुसरं त्यांनी म्हटलंय की सर्व मार्कर बोर्ड आहेत तर सर्व मार्कर बोर्ड दाखवताना तुम्हाला मार्करच्या वर सर्कल घ्यावा लागेल आणि तो सर्कल त्याच्या वर येऊन जाईल या पद्धतीने त्याला बोर्ड असं म्हणू आपण मग आता याच्यामध्ये बघा आता पहिल्यांदा असं झालं की सर्व पेन मार्कर आपण सर्व पेन मार्करच्या आत दाखवले एक बेसिक पॉईंट लक्षात घ्यायचा ज्याला सर्व शब्द लागलाय तो कधी पण आतमधल्या सर्कलमध्ये असला पाहिजे म्हणजे सर्व है पेन मार्कर तर पेन हा आतमध्ये दाखवलाय आणि मार्कर बाहेर दाखवलाय दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला म्हटलं गेले सर्व मार्कर हे बोर्ड आहेत तर आपण काय केलं त्यामध्ये सर्व मार्कर हे बोर्डच्या आतमध्ये दाखवले म्हणजे बोर्डचा सर्कल आपण त्याच्या बाहेर दाखवलाय ठीक आहे ही झाली आपली प्राथमिक आकृती लक्षात घ्या त्यानंतर आता दुसरं विधान तुम्हाला काय दिलेत बघा दुसऱ्या विधानात तुम्हाला म्हटलंय सर्व पेन हे मार्कर आहेत जसं पहिलं केलं तसंच हे वाला करायचं सर्व पेन मार्कर आहेत म्हटल्यानंतर आपण काय करणार की सर सगळेच्या सगळे पेन हे मार्कर आहेत आकृती दाखवताना आपण या पद्धतीनेच दाखवणार क्लिअर सगळ्यांना परंतु तुम्हाला दुसरं वाक्य त्याने असं म्हटलं की काही मार्कर बोर्ड आहेत आता तुम्हाला जस्ट मी सांगितलं की काही मार्कर बोर्ड काही शब्द आला की आकृती अशी बांधाला बांध दाखवायची तर आपण या ठिकाणी काय करणार आता बघा सगळ्यांनी काही म्हटलं त्याने आपल्याला आता त्याने काही म्हटल्यामुळे आपण काय करणार आकृती दाखवत असताना त्याने काही हा संबंध केवळ मार्कर आणि बोर्डाचा दिला आहे त्यामुळे नेमका बोर्डाचा पेनचा काही संबंध लागेल की नाही ते शक्यतेमध्ये गेलं परंतु जे समोर दिसतंय आपण त्यानुसारच आकृती काढली की काही मार्कर बोर्ड आहेत तर मार्करचाच काही भाग हा तुम्ही लोक बोर्डात दाखवायचा आहे या पद्धतीने याला म्हणायचं तुम्ही लोकांनी बोर्ड म्हणजे केवळ मार्कर बोर्डचा संबंध दाखवायचा आहे बरं बोर्ड आणि पेनचा संबंध लागू शकतो का तर हो पण ते शक्यतेमध्ये जाईल हा सर्कल थोडा अलीकडे घेता येतो परंतु तो तुम्ही घ्यायचा नाही आहे प्रायमरी आकृतीमध्ये लक्षात घ्या तुम्ही त्याला या पद्धतीनेच दाखवायचं आहे तर आणि तरच तुमचे प्रायमरी आकृतीचे सगळे प्रश्न राईट येतील हे लक्षात घ्या हे झाले दोन बेसिक पॉइंट त्याच्यानंतर आता तिसरा बेसिक पॉईंट बघायला सगळ्यांनी काय म्हटलं गेलंय की सर्वच्या सर्व पेन हे मार्कर आहेत आपण मगासारखं सेम ड्रॉ करणार त्याला सर्वच्या सर्व पेन मार्कर म्हटल्यानंतर आपण सर्व पेन हे मार्करच्या आतमध्ये असे आपण दाखवले क्लिअर एकदम बेसिक पॉईंट आहे सर्व पेन काय दाखवले आपण मार्कर दाखवले मग त्यानंतर त्याने दुसरा असं म्हटलंय की एकही मार्कर हा बोर्ड नाही म्हणजे याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की मार्कर आणि बोर्ड यांच्यामध्ये कुठलाही संबंध लागला नाही पाहिजे मग मार्करचा सर्कल आणि बोर्डचा सर्कल हा वेगवेगळा काढायचा आहे तर आपण एकही मार्कर बोर्ड नाही म्हटल्यावर आपण काय करणार मार्करचा आणि बोर्डचा सर्कल वेगळा म्हणजे बोर्ड तुम्हाला लोकांना इथे सेपरेट दाखवायचा आहे आणि किमान त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या दोघात कुठलाही संबंध दिला नाही त्यांच्या दोघांमध्ये एक प्रोटोकॉल फॉलो करा जसं बँकिंगचे विद्यार्थी करतात बँकिंगच्या परीक्षांना ज्याचा बेनिफिट जास्त होतो तसा एमपीसीच्या परीक्षांना पण आपल्याला बेनिफिट मिळणार आहे की एकही मार्कर बोर्ड नाही म्हटलं तर एकही मार्कर बोर्ड नाही दाखवत असताना आपण त्या दोघांच्या बॉर्डरच्या मध्ये अशी एक लाईन ड्रॉ करून त्याच्यात कुठलाही संबंध नाही असं दाखवू शकतो किंवा तुम्ही असंही करू शकता की एकही मार्कर बोर्ड नाही म्हटल्यानंतर तर या मार्करच्या आतमधल्या कोणाचाही संबंध बोर्डचा नाही दाखवण्यासाठी तुम्ही त्याला बॉर्डर मारू शकता या बॉर्डरचा अर्थ आहे या बॉर्डरच्या मार्करच्या बॉर्डरच्या आतमधला कुठलाही घटक हा बोर्डचा असू शकत नाही आणि तो नाही सुद्धा हे लक्षात घ्या म्हणजे याने आपल्याला काय कळतं याने एक तुम्हाला निष्कर्ष असा कळू शकतो की सर जर एकही मार्कर बोर्ड नाहीये आणि सगळे पेन हे मार्करच्या आतमध्ये आहेत तर हंड्रेड पर्सेंट या पेनाचा एक टक्का भाग सुद्धा हा बोर्डचा होऊ शकत नाही आणि तो नाही सुद्धा आणि होऊ पण शकत नाही हे लक्षात ठेवा सगळ्यांनी आता त्याच्या एक्झॅक्ट विपरीत केस आपण इथे बघू आता काय ते बघा त्याने म्हटलं काय सर्व पेन मार्कर आहेत आपण सुरुवात केली सर्व पेन मार्कर आहेत तर सगळेच्या सगळे पेन, हे मार्कर आहेत आपण या पद्धतीने सुरुवात केली जसं मागच्या गणितात केलंय तसं सुरुवात केली दुसरं त्याने असं म्हटलंय एकही पेन बोर्ड नाही आता त्याने संबंध दाखवलाय पेन बोर्डामध्ये कुठला संबंध नाही म्हणून त्याने सांगितलंय म्हणजे एकही पेन हा बोर्ड नाही तर आता याच्यामध्ये तुमचं आता डोकं चालणार त्यामध्ये सर आता एकही पेन बोर्ड नाही म्हटलं बोर्ड आम्ही इथे काढू शकतो बोर्ड आम्ही मार्करला अटॅच काढू शकतो तुम्ही कसंही करू शकता बघा तुम्ही बोर्ड या ठिकाणी काढू शकता तुम्ही बोर्ड इथे काढू शकता एका नव्हतं सर आम्ही बोर्ड याच्या आतमध्ये दाखवला बघा किती शक्यता निघतात बोर्ड तिथे पण जाऊ शकतो बोर्ड इथे येऊ शकतो इथे येऊ शकतो फक्त त्याने असं म्हटलंय की एकही पेन हा बोर्ड नसावा मग एकही पेन हा बोर्ड नसावा हे सगळीकडे सत्य होतंय पण आपण त्यातल्या त्यात प्राथमिक आकृती काढतोय मग प्राथमिक आकृतीमध्ये का काय करायचं आपण ते एकदा बघूया तर प्राथमिक आकृतीमध्ये आपण जेव्हा हे वाचतो की सर एकही पेन बोर्ड नाही तर तुम्हाला लोकांना बोर्ड हा सेपरेटच दाखवायचा आहे तर तुम्ही लोकांनी बोर्ड या ठिकाणी सेपरेट दाखवून द्या इथं परंतु जे त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना संबंध कोणाचा नाही म्हटलं होता त्याने म्हटलं होतं की एकही पेन हा बोर्ड नाही तर तुम्ही एकही पेन हा बोर्ड नाही म्हणजे तुम्ही फक्त पेन पासून बोर्ड पर्यंत एक लाईन ड्रॉ करा जसं आपण इथे केलं होतं मार्कर बोर्डसाठी तसं इथं पेन पासून बोर्ड पर्यंत लाईन ड्रॉ करा आणि त्यांच्या दोघात कुठलाही संबंध नाही असं दाखवा जेणेकरून त्या बोर्डाचा मार्करचा संबंध लागू शकतो ही शक्यता निर्माण होते तिकडे लक्षात घ्या म्हणजे सध्या आपल्याला काय कन्फर्म कळतं आहे की एकही पेन हा बोर्ड नाही मग आपण पटला तर त्याला बोर्ड राखू आपल्या मागाच्या मेथडनुसार की एकही पेन हा काय नाही पाहिजे हा बोर्ड नाही पाहिजे म्हणजे या दोघांमध्ये कुठलाही संबंध नाहीये परंतु बोर्डाचा काही संबंध हा मार्करसोबत लागू शकतो मार्करचा संबंध बोर्डसोबत लागू शकतो अख्खाच्या अख्खा बोर्ड हा मार्कर असू शकतो पण ह्या सगळ्या शक्यतेमध्ये जाईल हा टाईप मध्ये जाईल लक्षात घ्या किंवा टाईप थ्रीमध्ये जाईल परंतु सध्या प्रायमरी बघता आपल्याला असंच सांगायचं याच्यामध्ये की बाबा एकही पेन हा बोर्ड नाही आणि सध्या दिसतंय त्यानुसार ही बोर्डचा कुठलाच भाग आता मार्कर नाही आहे तो असू शकतो ही शक्यता आहे लक्षात घ्या सगळ्यांनी ठीक आहे आणि मग त्यामध्ये तुम्हाला लोकांना काही पॉसिबिलिटी वगैरे येतात उदाहरणार्थ तुम्हाला मी असं म्हटलं ह्या वरच्या याच्यामध्ये वरच्या आकृतीमध्ये मी तुम्हाला असं एक वाक्य दिलं की एकही पेन हा बोर्ड नाही तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला कन्फर्म म्हणणार का कारण पेन हा बोर्ड नाही पण आहे शक्यच नाहीये पण या ठिकाणी तुम्हाला असं म्हटलं मी की सर मार्करचा सर्कल या साईडला बोर्डचा सर्कल त्या साईडला आहे इथं याचा आपण असं निष्कर्ष काढू शकतो का की एकही मार्कर बोर्ड नाही पण त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना निगेटिव्ह वाक्यापासून थोडंसं सा सावध आहे या निगेटिव्ह वाक्यांमध्ये बोर्डचा काही भाग मार्कर असू शकतो त्याच्यामुळे तुम्ही त्याला नाकारू शकत नाही अशा वेळेला तुम्ही निश्चितता नसल्यामुळं त्याच्याबद्दल तुम्हाला संभ्रम निर्माण होतो आणि त्यावेळेला काय करायचं असे काही गणित पुढे सेट केली हा बँकिंगचा अपडेट लक्षात घ्या या ठिकाणी ते लोक या वाक्याला एकही मार्कर बोर्ड नाही याला म्हणतात निश्चित सांगता येत नाही म्हणून त्याला तुम्हाला शंभर टक्के राईट घेता येत नाही तर हा एक पॉईंट सध्या नोट करून ठेवा परंतु याच्यावर आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये अजून जास्त डीप स्टडी करणार आहे जेणेकरून आपलं एमपीएससी एज वेल एज बँकिंग दोन्ही गोष्टीमध्ये बेनिफिट मिळून जाईल नेक्स्ट पुढे तुम्हाला आता म्हटलं गेलं आता पाच नंबरमध्ये बघा की काही पेन हे बोर्ड आहेत आता काही पेन बोर्ड आहेत जसं तुम्हाला मगाशी म्हटलं काही म्हणजे तुम्हाला एकमेकाला त्याला अटॅच करून दाखवायचंय मग काही पेन बोर्ड आहेत तर आकृती हंड्रेड पर्सेंट या पद्धतीचीच राहील की काही पेन हे बोर्ड आहेत अशा प्रकारे तुम्ही दोघांमध्ये काहीतरी इथे संबंध दाखवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना असं म्हटलंय की सर्व ज्या सर्व पेन हे काय आहेत नो मार्कर आहेत मग आता सगळे पेन मार्कर म्हटल्यानंतर तुम्हाला मार्करचा सगळा लक्षात घ्या सगळे पेन मार्कर पेनचा सगळा भाग हा मार्करच्या आत पाहिजे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याला सर्व हा शब्द अटॅस्ट आहे ज्याला सर्व हा शब्द अटॅस्ट आहे तो शब्द हा आत पाहिजे आणि दुसरा शब्द त्याच्या वर पाहिजे लक्षात घ्या मग आता करायचं काय तर यामध्ये तुम्हाला दोन प्रकारे आकृती काढता येते जी प्राथमिक आकृतीच गृह आहेत जाईल कसं ते बघा सर्व पेन मार्कर म्हटल्यामुळे आपण त्याला या पद्धतीने काढू शकतो की सर सगळेच्या सगळे पेन एकदम बॉर्डर नाही गेलात तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता कट एकदम म्हणजे झालं काय जर आपण म्हटलं सर्व पेन मार्कर आहेत तर काही ना काहीतरी संबंधाने मार्करचा काही ना काहीतरी भाग हा बोर्डामध्ये जाणार म्हणजे जाणार म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन जे मला जे काही तर्क शिकवायचे जे काही अनुमान शिकवायचे निष्कर्ष शिकवायचे तर तुम्हाला आतापासून काही गोष्टी डेव्हलप होतील की ह्या मार्करचा काही ना काहीतरी भाग हा बोर्डामध्ये असणार म्हणजे असणारच हंड्रेड पर्सेंट असणार आहे मग आकृती तशी काढता येते किंवा तुम्ही लोक समजा आता यामध्ये असं जरी समजा हा सर्कल थोडासा बाहेरून असा गेला तरी पण चालतंय फक्त याच्यामध्ये याचा काही भागच तिथे बोर्डमध्ये असू द्या सगळा भाग दाखवू नका हे प्राथमिक आकृतीचं आपलं काम आहे आता त्याचा तुम्हाला डाऊट क्लिअर करण्यासाठी मी हाच पाच नंबरचा पॉईंट हा सहा नंबरला डबल उलटा करून लिहिलाय बघा लक्षात घ्या इथं तुम्हाला पहिलं वाक्य होतं काही पेन बोर्ड आहेत तेच वाक्य इथे दोन नंबरला टाकले काही पेन बोर्ड आहेत आणि इथं दुसरं वाक्य सर्व पेन मार्कर आहेत तेच वाक्य पर तिथे एक नंबरला टाकले सर्व पेन मार्कर आहेत म्हणजे या दोघांमध्ये फरक नाहीये दोघं ऑलमोस्ट सेम आहेत मग आता हे दोघं जर सेम असतील त्याची आकृती पण सेम पाहिजे तर बघू आपण आकृती काढायची का। आकृती मी तुम्हाला सांगितलं याचं हा जो सर्कल आहे हा जो मार्करचा सर्कल आहे हा थोडासा आउटसाईडने आला तरी चालला असता स्टील आता त्याचा डाऊट तुमचा इथे क्लिअर होऊन जाईल बघा आता तर त्याने एक नंबरला म्हटलं मध्ये काय की सर्व पेन मार्कर आहेत तर आपण काय करणार की सर सगळे पेन मार्कर आहेत तर सगळेच्या सगळे पेन पेन पहिल्यांदा आपण मार्कर दाखवून दिले या पद्धतीने आपल्या पद्धतीने ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण वाचलं बघा पहिलं होतं सर्व पेन मार्कर आपण दाखवलं तर सगळे पेन मार्कर आहेत आणि दुसऱ्या वाक्यामध्ये म्हटलं होतं काही पेन बोर्ड आहेत तर तुम्हाला पेनचा काही भाग बोर्ड दाखवायचा समजा बोर्ड ह्या साईडला असेल तर त्याने सांगितल्यामुळे काय करायचं आपण काही पेन बोर्ड आहेत तर बोर्डचा सर्कल थोडा इकडे शिफ्ट करावा लागेल आणि तो सर्कल तुम्हाला लोकांना हंड्रेड पर्सेंट अशा पद्धतीने दाखवावा लागेल त्याला म्हणणार आपण बोर्डचा सर्कल त्याचा काही भाग हा पेनमध्ये गेला तर हे जे मी तुम्हाला शेड केलं आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती परंतु त्या बोर्डचा काही ना काहीतरी भाग इथे या ठिकाणी मार्कर मध्ये जाणार म्हणजे जाणार म्हणजे तुमची ही पण आकृती करेक्ट आहे आणि ही पण करेक्ट आहे दोघातली कुठली आकृती यासाठी काढली तरी पण दोन्हीकडे तुमचे निष्कर्ष योग्य निघणार आहेत त्याबद्दल निश्चिंत राहा कुठली काळजी करू नका नेक्स्ट तुम्हाला लोकांना आता सातवा पॉईंट असा म्हटलंय मी की सर्वच्या सर्व पेन हे मार्कर आहेत एकदा व्यवस्थित बघा सगळ्यांनी सर्वच्या सर्व पेन हे मार्कर आहेत पण त्यात तुम्हाला एक ट्विस्ट केला तो ट्विस्ट असा याला मी स्टार करून घेतो तो ट्विस्ट असा आहे की परत तेच उलट करून लिहिले मी काय की सर्व मार्कर हे पेन आहेत म्हणजे कसं बघा आता समजून कसं घ्यायचंय की सर्व पेन मार्कर आहेत आणि सर्व मार्कर पेन आहेत म्हणजे याचा अर्थ आपण एक प्रकारे म्हटलं की गंगाधरी शक्तिमाने शक्तिमाने गंगाधर आहे म्हणजे दोघं एकच आहे ते लक्षात घ्या मग या ठिकाणी तुम्ही असं काय करू नका की सर सर्व पेन मार्कर मग आम्ही असं केलं सर्वचे सर्व पेन मार्कर आहेत आणि परत आम्ही असं वाचलं की सर्व मार्कर पेन आहेत परत सर्व मार्करच्या वरती पेन असं करू नका मग काय याचा अर्थ काय निघतोय बघा याचा अर्थ असा निघतोय की बाबा दोघं जण सारखेच आहेत दोघं एकच आहेत कारण सर्व पेन हे मार्कर आहेत आणि सर्व मार्कर हे पेन आहेत मग आपण अशा काय करायचं समजा आपण पहिल्यांदा हा सर्कल काढला समजा पेनाचा बघा लक्षात घ्या सर्व पेन मार्कर हे दाखवत असताना पेना सर्कल काढला तर दोघं आपल्याला इक्वल करायचे समजून सांगण्यासाठी आपण इथं घेतोय मी की आपण असं लिहू शकतो पेन आणि मार्कर हे दोघं जण सारखेच आहेत दोघांचा अर्थ सारखाच आहे कारण सर्व पेन हेच मार्कर आहेत आणि सर्व मार्कर हेच पेन आहेत विषय संपला त्यामध्ये हे इतकं साधं सरळ सोपं आहे पण हे थोडंसं इथं ट्विस्टेड आहे त्यामुळे त्याला स्टार करून ठेवा सगळ्यांनी त्याच्यानंतर आठ नंबर मुद्दा बघा त्याने असं म्हटलं आता इथं निगेटिव्ह वाक्य दोन्ही पण त्याने म्हटलं एकही पेन हा मार्कर नाही मग एकही पेन हा मार्कर नाही म्हटल्यानंतर आपण त्याला असं दाखवणार बघा एकदम साधं सरळ आहे की सर एकही पेन बघा आता एकही पेन हा मार्कर नाही तर मार्करला मी सेपरेट दाखवून दिलं परंतु आपल्याला काय सांगितलं त्याने की सर एकही पेन हा मार्कर नाही आहे बरं मग पेन आणि मार्करच्या मध्ये आपण अशी लाईन ड्रॉ करून आपण त्याला म्हणणार क्रॉस यांच्या दोघात कुठलाही संबंध लागू शकत नाही त्यानंतर त्याने दुसरं असं म्हटलंय एकही मार्कर हा बोर्ड नाही मग त्याने संबंध दिलाय फक्त मार्कर बोर्डाचा तो असा दिलाय निगेटिव्ह मध्ये की एकही मार्कर बोर्ड नाही तर हा एकही मार्कर बोर्ड नसावा त्याला तुम्ही पलीकडे काढा किंवा इथं खाली काढा पण त्याला तुम्ही असं म्हणा सर्कल दाखवून इथे बोर्ड आणि संबंध त्याच्यामध्ये कसा दिलाय की एकही मार्कर बोर्ड नाही आहे म्हणजे अर्थात मार्कर आणि बोर्डामध्ये कुठलाही संबंध नाहीये तर यावरून जस्ट मी तुम्हाला लोकांना समजा असं काय ट्विस्ट केलं आणि विचारलं की बाबा जर ठीक आहे एकही पेन हा मार्कर नाहीये एकही मार्कर हा बोर्ड नाहीये परंतु त्या पेन आणि बोर्डामध्ये संबंध लागू शकतो की नाही हो की नाही शंभ शंभर टक्के संबंध लागणार मग यांच्यात संबंध लागू शकतो पण सध्या आहे का तर सध्या दिसत नाही मग त्यांनी तुम्हाला म्हटलं की काही पेन हे बोर्ड आहेत तर चुकीचं मानायचं पण जर त्याने असं म्हटलं काही पेन हे बोर्ड असू शकतात तर राईट म्हणायचं ठीक आहे परत ऐका मग त्याने उलट विचारलं की काही बोर्ड हे पेन आहेत तर नाही म्हणायचं पण त्याने म्हटलं काही बोर्ड हे पेन असू शकतात तर यस म्हणायचं ठीक आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला लोकांना या दोघांचा संबंध एकतर लागेल नाहीतर नाही ना लागणार पण त्यांच्यामधला संबंध इथे निश्चित दिल्यामुळं दिला न दिल्यामुळं आपल्याला याच्यातलं शुअरिटीने काही सांगता येत नाही त्यामुळे ते जाणार शक्यतेमध्ये नाहीतर आयदर ऑरमध्ये म्हणजे किंवामध्ये मध्ये जे, जे बँकिंगमध्ये विचारलं जातं हे लक्षात घ्या ठीक आहे सो आता हे सगळे आपण वाक्य जी शिकली आतापर्यंत जी आपली आठही आपण पॉइंट शिकलो त्यामध्ये आपण आकृती काढायला शिकलो ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या आकृत्या काढल्या याच्या बाहेर काय करायचं करायची गरज नाही असंच करायचंय जे सांगितलं त्यानुसारच की ज्यामध्ये तुम्हाला लोकांना मी पहिल्यांदा सांगितलं सर्व शब्द जर आला हे लक्षात ठेवायचं तर आपण आकृती या पद्धतीने काढायची जर काही शब्द आला तर आकृती आपण या पद्धतीने अशी दाखवायची आणि जर त्याने आपल्याला म्हटलं की एकही नाही तर एकही नाही म्हटल्यानंतर आपण आकृती दोघांची सेपरेट दाखवायची बस हे बेसिक पॉइंट्स तीन पॉइंट्स फक्त लक्षात ठेवा सगळ्यांनी ह्या तीन वरती आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवता आला पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण आतापर्यंत शिकलो की विधानांवरून आकृती काढायची कशी आता आपण शिकूया काय तर आपण दिलेल्या आकृतीवरून कशा प्रकारे तर्क लावायचे कशा प्रकारे त्याचे अनुमान काढायचे निष्कर्ष कसे काढायचे ठीक आहे मग तुम्हाला लोकांना आता निष्कर्ष कसे काढतात तेच मी तुम्हाला काही निष्कर्ष विचारेल तुम्ही त्यानुसार आता ते मार्किंग करून ठेवा ते लिहून ठेवा की कुठले राईट घ्यायचे आणि कुठले रॉंग घ्यायचे मग जेणेकरून प्राथमिक आकृती काढल्यानंतर आपल्याबरोबर त्यामध्ये काही गडबड नको व्हायला ठीक आहे तर समजा तुम्हाला लोकांना मी आता आकृती क्रमांक एक तुम्हाला अशी म्हटली की समजा सर्कलमध्ये तुम्हाला लोकांना सर्कल असा दाखवलं ठीक आहे याला, याला मी ए म्हटलं आणि याला मी समजा बी म्हटलं ठीक आहे आता याच्यात निष्कर्ष जे हंड्रेड पर्सेंट राईट आहेत ते कोणते ते तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा आकृतीला व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा आकृतीमध्ये याच आकृतीला याला म्हणतात की सर्व ए हे बी आहेत काय म्हणतो आपण त्याला सर्व ए हे बी आहेत तर याच्यावरती तुम्हाला समजा निष्कर्ष दिला गेला की सर्व ए हे बी आहेत काय म्हटलं त्यांनी सर्व ए हे बी आहेत तर अशा वेळेला तुम्हाला लोकांना याला रॉंग करता येत नाही कारण त्याच्या बेसिसवरती आपण ती आकृती काढलेली असती आणि जर तोच निष्कर्षामध्ये आला की सर्व ए हे बी आहेत तर हे तुम्हाला लोकांना हंड्रेड पर्सेंट करेक्ट असं घ्यायचं हे राईटच आहे हे काय राईटच आहे परंतु नंबर दोन तुम्हा लोकांना त्यांनी असं म्हटलं याच्याच या आकृतीवरून की सर्व बी हे आहेत तर लक्षात घ्या आपण अनुमानामध्ये आलोय आपण अनुमान चेक करतोय अनुमान चेक करत असताना तुम्हाला हे विधान नाही भेटा ते तुम्हाला अनुमान आहे निष्कर्ष आहे या आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं की चला ठीक आहे याचा सगळा भाग बी मध्ये पण बीचा सगळा भाग मध्ये दिसतोय का आपल्याला नाहीये असू शकतो का नसतो का ते सगळं टाईप टू मध्ये थ्रीमध्ये जाईल त्यात असू शकते नंतरची गोष्ट आहे पण सध्या बघा आता यामध्ये जर आपण पाहिलं की बीचा काही सगळा भाग ए मध्ये दिसत नाहीये पण त्याने वाक्य असं वापरलंय की सर्व बी हे ए आहेत तर अशा वेळेला तुम्ही त्याला हंड्रेड पर्सेंट रॉंग करा हे चुकीचं असणार आहे क्लिअर त्याच्यानंतर निष्कर्ष क्रमांक तीन थोडं काळजीपूर्वक बघा मग आता सर्व बी हे ए आहेत हे चुकीचं आहे मग नेमकं तुम्हाला आता प्रश्न समजा निष्कर्ष असा आला की बीचा मग आता सर्व बी तर हे नाही आहेत ठीक आहे मग आपण त्याला असं म्हणू शकतो का की सर याच्यामध्ये असं वाक्य आलं की काही बी हे ए आहेत आणि मग आयोग आयोगाने तुम्हाला असं विचारलं चला याच्याबद्दल सांगा हे राईट आहे का रॉंग आहे की काही बी हे ए आहेत तर तुम्ही त्याला म्हणायचं हे हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना आता काय लक्षात ठेवायचं बघा हे तीन मुद्द्यांवरती आयोग आतापर्यंत तरी दहा वर्षात हेच प्रश्न याच्यावरतीच उलटे सुलटे प्रश्न विचारत आले जर आकृती अशी असेल तेव्हा तर पहिला निष्कर्ष लक्षात ठेवायचा काय की जर त्याने विचारलं सर्व ए हे बी आहेत तर सर्व ए हे बी आहेत हे हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे जर त्याने विचारलं सर्व बी हे ए आहेत म्हणजे असं उलटं विचारलं यावरून तर तुम्ही त्याला म्हणायचं ते निश्चितपणे सांगता येत नाही ते पूर्ण सगळे बी ए आहेत की नाही दिसत आहे आम्हाला त्याला तुम्ही क्रॉस करायचं नंबर तीन त्याने विचारलं तुम्हाला लोकांना मग ठीक आहे मग सगळे बी हे नाहीत ना मग सांगा मग सगळे बी सगळ्या बी पैकी काही बी हे आहेत की नाही तर काही बी हे आहेत हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे आणि त्याच्यानंतर रंगात तुम्हाला लोकांनी दाखवतो चार नंबरचा जो जो बँकिंग मध्ये विचारला जातो जरा जास्त महत्वाचा आहे जो आपण अपडेट करतोय आपल्या नोट्समध्ये आणि आपल्या लेक्चर्स मध्ये तर नंबर चारचा मुद्दा एका सगळ्यांनी मग त्याने तुम्हाला असं समजा एक वाक्य केलं विधान केलं की काही ए काही ए हे बी आहेत जसं त्यांनी विचारलं तर काही बी ए आहेत आपण बरोबर घेतलं मग असं आलं समजा काही ए हे बी आहेत तर या ठिकाणी खूप असं डोकं आपण लावतो त्यामध्ये निम्म्या लोकांचं वाटतं की चुकीचं निम्म्या लोकांना वाटतंय बरोबर आहे कारण त्यामध्ये निश्चितता नाही आहे एक एक प्रकारची म्हणजे निश्चितता म्हणजे कसं सर ते ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर सगळे ए बी आहेत मग तुम्ही तर म्हणताय काही ए बी आहेत मग आता बँकिंगवाले मागच्या काही वर्षांपासून हे वाक्य विचारत आहेत मग ते त्याला राईट करतात का रॉंग करतात मी जस्टिफिकेशनने तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी तुम्हाला ते थोडंसं हायलाईट करून दाखवतो काय ते बघा नेमका आता तर त्याच्यामध्ये जर आपण एकदा व्यवस्थित विचार केला यामध्ये तर व्यवस्थित विचार केला की तुम्हाला काही गोष्टी सगळ्या क्लिअर होतीलच अशा त्या बघा आता सगळ्यांनी जर मी तुम्हाला ए आणि बीच्या संदर्भात बोललो तर एला मी समजा इथं पूर्णपणे शेड केला तर ए ए, तुम्हाला लोकांना इथं क्लिअर कट दिसते एक गोष्ट काय की ए नाही ए त्याचा सगळा भाग तुम्हाला बी मध्ये दिसतोय एचा अख्खाच्या अख्खा भाग बीमध्ये बी मध्ये तुम्हाला दिसतोय तर त्यानुसार तुम्हाला जे पहिलं वाक्य दिलं की सर्व ए बी आहेत ते तर हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे परंतु जर का आपण एक गोष्टीचा विचार केला की सर एचा सगळा भाग बी मध्ये मान्य आहे पण एचा समजा हा एवढाच भाग समजा हायलाइट केला एवढाच फक्त एवढाच भाग बघा तर हा जो भाग समोर आता ब्लिंक होता आपल्या सगळ्याच्या समोर जो भाग मी गिरवून दाखवलाय हा भाग सुद्धा बीचा ठीक आहे लक्षात घ्या हा एचा हा भाग सुद्धा बीच आहे लिटरली एचा निम्मा भाग जरी केला मी अख्खाच्या अख्खा ते निम्मा भाग त्यातला आपण त्याला समजा गिरवलं तर याचा जो हा निम्मा भाग आहे हा निम्मा भाग सुद्धा त्याचा बीचाच आहे इवन तुम्हाला असा शब्द आला बहुतेक ए हे बी आहेत तर बहुतेक शब्द सुद्धा तुम्हाला वापरला जाऊ शकतो याच्यामध्ये मोस्ट ऑफ द भाग लक्षात घ्या तर याच्यामध्ये आपण समजा मोस्ट ऑफ द मी सगळा भाग नाही म्हणते मी सध्या म्हणतो तुम्हाला मोस्ट ऑफ द भाग म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त भाग तर हा जो लिंक होते तो पण भाग बीच आहे अरे मग लिटरली लक्षात घ्या एच्या प्रत्येक भागावरती बीचा सातभार आहे संपला विषय म्हणजे याचा एक पर्सेंट भाग पण बीच आहे याचा दहा पर्सेंट भाग पण बीच आहे पन्नास टक्के भाग सुद्धा बीच आहे आणि हंड्रेड पर्सेंट भाग सुद्धा बीच आहे लिटरली नाईन्टी नाईन पर्सेंट भाग पण बीच आहे मग बँकिंगवाले काय करतात तर याच्यामध्ये या वाक्याला ते लोक इथं राईट घेतात तुम्ही हे अपडेट करून हे नोट करून घ्या की काही ए हे बी आहेत असं विचारलं तर तुम्ही त्याला राईट करायचं त्याचं कारण आपल्या समोर इथं मी वाटलं हायलाईट करून दाखवतो समजा हा एवढा भाग जरी त्याने असा तुम्हाला दाखवला तरी हा भाग सुद्धा बीच हे लक्षात घ्या म्हणजेच याला तुम्ही जस्टिफिकेशन एक छोटीशी आकृती काढा की ए आणि बी मध्ये दर्शवताना तुम्ही ए आणि बी च्या मध्ये इथं समजा काही असा शेड जरी केला तर याचा अर्थ हा झाला की याचा काही, काही भाग सुद्धा बीच आहे आणि सगळा भाग सुद्धा बीच आहे काहीला पण राईट घ्यायचं निम्म्या भागाला पण राईट घ्यायचं बहुतेक भागाला राईट घ्यायचं आणि सगळं म्हटलं तरी राईट घ्यायचं हे अपडेट करून घ्या सगळ्यांनी काय असेल ते ठीक आहे चला आता त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना यामध्ये एक दुसरी कंडिशन पडली दुसरी कंडिशन म्हणजे तुम्हाला लोकांना समजा असं दिलं गेलं असं बांधाला बांध दाखवला समजा इथं एक जण आणि इथे एक जण आणि या ठिकाणी तुम्हाला इथं ए आणि बी असं दाखवलं बघा लक्षात घ्या ए आणि बी असं दाखवलं दोघांमध्ये काहीतरी पार्शियल केस आहे दोघांचा याचा काहीतरी भाग तिथे गेला त्याचा काहीतरी भाग इथे गेला ठीक आहे अल्टिमेटली आपण समजा याच्यामध्ये अजून जरा डोकं लावत गेलो ठीक आहे डोकं लावत गेलो की समजा सर्कल अजून आतमध्ये घेतला तर ही आकृती एखाद्या व्यक्ती समजा असा पण काढू शकतो की सर आकृती अशी पण येईल की मग ही आकृती अशीही बरोबर आहे क्लिअर अशी बरोबर आहे आकृती ही बरोबर आहे कारण म्हटलं सर आता हे समजा असंच होत चाललंय तर शेवटला जाऊन ते परत असं होणार ते शेवटला सर एकत्र येईल ते ए तर लक्षात घ्या ते होणार आहे पण ते शक्यताय ते शक्यता आहे सध्या सत्य काय तर सत्य हे तर हे सत्य याच्यानंतर हे असं होऊ शकतं हे दो दोघं पण इक्वल आहेत पण त्याला अजून थोडं आत्मर्या स्लाइड केलं तर दोघं सर्कल एकमेकांवरती येतील पण हे शक्य आहे हे शक्य आहे याला सत्य म्हणता येत नाही हे शक्य आहे लक्षात घ्या त्यामुळे सध्या तरी आपण याचा विचार करू नका आपण सगळ्यांनी फक्त याच्यावरून आपली उत्तर देऊ सध्या काय असेल ते ठीक आहे मग ल फक्त लक्ष ठेवायचं की निगेटिव्ह वाक्यांपासून सावध राहायचं याच्यामध्ये ठीक आहे मग आता बघू आपण काय होऊ शकतो याच्यामध्ये आपण निष्कर्ष बघूया काय काय निघतात त्यातले ठीक आहे मग आता निष्कर्षामध्ये तुम्हाला लोकांना आता समजा पहिला निष्कर्ष मी विचारला बघा एकदम कट टुकट बघा सगळ्यांना आता काय ते की यामधून तुम्हाला लोकांना निष्कर्ष क्रमांक फक्त आपल्याला शंभर टक्के सत्य काय तेवढं निवडायचं आहे आणि कशाला अयोग्य म्हणायचे तेही लक्षात ठेवायचे हे दिलेल्या निष्कर्षाच्या बाहेर बँकिंगला किंवा एम पी एस सीला आत्मनिष्कर्ष येणं शक्यच नाही त्याच्या त्याच्यामधलंच येणार आहे लक्षात घ्या मग आता नंबर एक तुम्हाला लोकांना विचारलं याच्यामध्ये की काही ए तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये की काही ए हे बी आहेत हे बी आहेत हे निश्चितपणे तुम्हाला म्हटलं गेलं की सर हे काही ए हे बी आहेत हे निश्चित आहे का ठीक आहे तर तुम्ही बघणार सर मग एचा काही भाग बी मध्ये आम्हाला दिसते का एचा काही हा बी मध्ये गेलाय तर याच्यामध्ये कमालीची निश्चितता आहे शंभर टक्के दिसतंय आपल्याला सर एचा काही भाग बी मध्ये गेलाय तर तुम्ही या वाक्याला तुम्ही इथं राईटच घ्यायचे त्याला रॉंग नाही करताय ते लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना समजा इथं असं विचारलं गेलं की ठीक आहे चला मग काही हे जर बी येत ना तर आता सांगा मग सर्व हे बी आहेत का सर्व मग सम समा असं म्हटलंय ते सर्व ए सर्वच्या सर्व ए हे बी आहेत तर आता यावेळेला आपल्याला डोकं लावायचे सध्या तरी तुम्हाला इथे शक्यता न विचारल्यामुळे तुम्ही जे दिसतंय त्याबद्दलच तुम्ही आता वाक्य देणार आणि विधान देणार आणि त्यामध्ये तुम्हाला लोकांना फक्त एवढं सांगितलंय मी यात निश्चितता असली पाहिजे निश्चितता ठीक आहे यामध्ये तुम्हाला शक्यता वगैरे लावत बसायचं नाहीये आणि वाक्य निगेटिव्ह नाहीये निगेटिव्ह वाक्यापासून सावध राहायचे पॉझिटिव्ह वाक्यात जे दिसतंय तेच बोलायचं आपल्याला काय ते मग त्याने म्हटलं सर्व ए हे बी आहेत आता सर्व ए हे बी आहेत तर दिसत नाही एचा फक्त काही भाग बी मध्ये गेलाय बरोबर की नाही मग या ठिकाणी आपल्याला हे पॉझिटिव्ह वाक्य दिसलं पाहिजे जे दिसत नाहीये म्हणून आपण त्याला म्हणणार आहे सर शंभर टक्के चुकीच असणार याच्यामध्ये ज्यामध्ये हां सर्व हे बी असू शकतात का मी सांगितलं होऊ शकतं पण आहेत का सध्या तर ते नाहीये हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तिसरं वाक्य तुम्हाला लोकांना यावरून असं विचारलं आयोगाने का की काही बी काही बी हे ए आहेत का असं वाक्य आलं काय म्हटलं त्याने तुम्हाला की सर बीचा काही भाग हा ए आहे का तर बीचा काही भाग हे दिसतोय हे काय जर एचा काही भाग बी मध्ये तर बीचा पण काही भाग कशामध्ये गेला ए मध्ये गेलाच की मग आता या वाक्याला तुम्ही इथं शंभर टक्के सत्य म्हणायचे हे आहे याला कुणी बदलू शकत नाही त्याच्यानंतर नंबर चार मध्ये आता चौथा मुद्दा बघा तर याला थोडस आता रिव्हर्स घेतलं मी तुम्हाला असं म्हटलं चला बीचा काही भाग आहे ना तर मग आता सांगा सर्वच्या सर्व बी लक्षात घ्या तुम्हाला म्हटलं गेलं सर्वच्या सर्व बी हे ए आहेत का तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आता सर्व बी हे ए आहेत हे वाक्य पॉझिटिव्ह आहे जर वाक्य पॉझिटिव्ह आहे होकार अर्थी तर तुम्हाला ते दिसलं पाहिजे तसं तर बीचा काही सगळा भाग मला एमध्ये दिसत नाही बीचा फक्त काही भाग एमध्ये दिसतोय त्यामुळं आता याच्यामध्ये या वाक्याला काय करायचं याला करायचं चूक ठीक आहे तर आतापर्यंत तरी या चार निष्कर्षांच्या विपरीत वेगळं काय आलं नाही आणखीन काही निष्कर्ष शक्य आहेत पण त्याच्यावरती कुठलाही विचार न करता आपण या चार मुद्द्यांवरती फक्त फोकस करा हे चारही निष्कर्ष पाठ करून गेला तरी ठीक आहे की कोणाला राईट घ्यायचं आणि कोणाला रॉंग घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर यात एक तिसरा प्रकार पडतो तो तिसरा प्रकार म्हणजे मगाशी सांगितलेला काय तो ऐका सगळ्यांनी तिसऱ्या प्रकारामध्ये जर तुम्हाला लोकांना दोन्ही सर्कल सेपरेट दाखवले इथं ए दाखवला आणि इथं बी दाखवला आणि त्याने असं म्हटलं की एकही ए हा बी नाही म्हणजे दोघांमध्ये तुम्हाला दुश्मनी दाखवली की याचा एचा जरा सुद्धा एक टक्का संबंध सुद्धा बी सोबत लागत नाही असं त्यांनी तुम्हाला लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा याचा एकही भाग त्याचा नाही त्याचा एकही भाग एक याचा नाही म्हणजे एकही ए हा बी नाही तर याच्यावरून ज्या वाक्याच्या मुळे आपण आकृती काढू शकलो ते निष्कर्षत आला की ते कधी राईट आहे म्हणजे जर तुम्हाला निष्कर्ष नंबर एक आला की यामध्ये म्हटलं गेलं की एकही ए एकही ए हा बी नाही तर तुम्हाला लोकांना लिटरली याला दिसतंय तसंच मानायचं की सर एकही हा बी दिसत नाही आहे कारण दोघांमध्ये दुश्मनी आहे त्यामुळे याला तुम्ही लोकांनी करणार हे हंड्रेड पर्सेंट हे करेक्ट आहे याला चुकीचं करताच येत नाही का काही झालं तरी ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्हाला तसंच उलटं विचारलं की एकही बी एकही बी लक्षात घ्या त्याने म्हटलं तुम्हाला लोकांना एकही बी हा ए नाही आहे तर या ठिकाणी सुद्धा सेमच निष्कर्ष लागेल कसं की सर एकही ए हा बी नाही तर शंभर टक्के एकही बी हा सुद्धा ये नाही कारण दोघांच्या रस्त्यामध्ये आपण क्रॉस केलाय क्रॉस केला म्हणजे याचा संबंध लागणं शक्यच नाहीये मग आपण याला सुद्धा काय करायचं याला सुद्धा टिक करायचं म्हणजे लक्षात घ्या इथं एकही ए हा बी नाहीये आणि एकही बी हा सुद्धा ये नाहीये त्याच्यामुळे हे दोन्ही निष्कर्ष तुमचे शंभर टक्के सत्य आहेत याच्यापेक्षा वेगळे निष्कर्ष इथं लागणं शक्यच नाही म्हणजे शक्यतेत तर नाहीच नाही आणि सध्या समोर दिसत पण नाही आपल्याला लक्षात घ्या ठीक आहे मग त्याने म्हटलं काही ए हे बी आहेत तर नाही म्हणायचं काही बी हे ए आहेत कसं काय हा म्हणणार आपण ते नाहीच ना दोघा दुश्मनी आहे मग कुठलाच निष्कर्ष लागत नाही बाकीचा दोनच लागतात फक्त याच्यामध्ये तर आत्तापर्यंत आपण शिकलो काही तर पहिल्यांदा आपण काही आठ पॉईंट पाहिले ज्यामध्ये आपण त्यामध्ये विधानांची आकृती काढायला शिकलो त्यानंतर आपण तीन पॉईंट्समध्ये काही निष्कर्ष पाहिले जे आयोगाला जनरली तेच पडणार त्या बाहेर काही जाणार नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही लोक शिकलात की बाबा की कशा प्रकारे निष्कर्ष राईट घ्यायचा आणि रॉंग घ्यायचा ठीक आहे आता मागच्या काही वर्षांमध्ये मी काही डेमो क्वेश्चन्स घेतले त्या डेमो क्वेश्चनमध्ये आयोगाने वारंवार किंवा बँकिंग परीक्षामध्ये वारंवार जे आकृतीवरून निष्कर्ष विचारलेत आपण ते एकदा स्टडी करून घेऊ सगळेजण तर आता स्टडी म्हणजे आता हा फक्त बेस चालला आहे अजून आयोगाची गणित ही बाकी परंतु आता काही डेमो गणित असतील ते डेमो गणितं बघा तर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारली जाणारी विधाने आणि निष्कर्ष तुम्हाला यातलं फक्त आता राईट आणि रॉंग हे काय तेवढं फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याने असं म्हटलं आकृती काढायला तुम्हाला मी शिकवली प्रश्नाचा सोल्युशनचा फॉर्मॅट हाच आहे फक्त यातलं कुठलं कुठलं बरोबर कुठलं कुठलं चुकीचं ते बघून सांगणार आपण मग आता एकदा आकृतीचंही प्रत्येक बघू आपण कसं काढतात आकृती तर तुम्हाला पहिल्यांदा विधान दिलं जाईल देल परीक्षेमध्ये विधानं दोन असतील तीन असतील किंवा चार असतील पाचही असू शकतात प्रश्न लेंगी असेल तर ही विधानं दिलीत विधानांवरून तुम्हाला लोकांना आकृती परीक्षेला दिली जाणार नाही ते आपण काढायचे असते ठीक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काही निष्कर्ष दिले पाच सहा निष्कर्ष दिलेत त्यातलं बघायचं कुठलं कुठलं करेक्ट आहे मग आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लोकांना नंबर एकला त्यांनी म्हटलं की सर्वच्या सर्व ए हे बी आहेत तर आपण काय केलं सर्व ए हे काय काढले बी काढले ठीक आहे दुसरं बघितलं आपण सर्व बी हे सी आहेत मग सर्व बी हे सी आहेत ही आकृती आपण मागाशी पहिल्याच पॉईंटमध्ये शिकलो होतो तशी आकृती आपण परीक्षेमध्ये काढायची आणि ती आकृती काढल्यानंतर या आकृतीवरून तुम्हाला कुठले कुठले निष्कर्ष योग्य वाटतात आणि कुठले कुठले अयोग्य वाटतात आता आपण ते स्टडी करूया तर जसं दिसतंय त्यानुसार आपण सगळं गृहित धरून जाणार हे लक्षात घ्या त्याने पहिल्यांदा म्हटलंय की सर्व ए हे सी आहेत तर आपण बघू शकतो एचा सगळ्याचा सगळा भाग बघा एचा सगळ्या सगळा भागा काय सी ए दिसतंय आपल्याला की सर एचा सगळा भाग सीच्या आतमध्ये तर याच्यामध्ये हा पॉईंट आपल्याला राईटच घ्यावा लागेल फिक्स आहे पहिलं राईटच आहे दुसरं आपण वाचलं की काही सी हे ए आहेत तर आपण जर पाहिलं की सर सीचा एवढा मोठा सर्कल आहे त्या सीचा एवढा मोठ्या सर्कलपैकी सगळा भाग काही एमध्ये नाही आहे पण सीचा काही भाग हंड्रेड पर्सेंट एमध्ये तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो सर सीचा काही भाग एमध्ये असल्यामुळं बघा लक्षात घ्या सीचा काही भाग एमध्ये असल्यामुळं आपण म्हणू शकतो की काही सी हे ए आहेत हे सुद्धा हे ही करेक्ट आहे तर हे दुसरंही करेक्ट आहे ठीक आहे याच्या बाहेर काही जाणार नाही लक्षात घ्या परीक्षेमध्ये नंबर तीन म्हटलंय की सर्व बी ए सी आहेत तर आपल्याला दिसतंय की सर बघा सर्वच्या सर्व बी एस सी आहेत इव्हन वरही दिसते की सर्व बी एस सी आहेत त्याच्यावरती तर आपण आकृती काढली होती मग ते राईटच असणार आहे की सर सगळे बी एस सी दिसत आहेत आम्हाला ठीक आहे मग सर्वच सर्व बी सी आहेत हे करेक्ट आहे ठीक आहे चार नंबर बघा त्याने असं म्हटलंय की काही सी हे बी आहेत हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे की सीच्या एवढ्या मोठ्या भागापैकी त्याचा काही भाग कशामध्ये गेलाय या बी मध्ये गेलाय म्हणजे सी सीच्या सगळ्या भागापैकी काही भाग बी मध्ये गेल्यामुळं आपण ते वाक्य राईट बोलू शकतो की सर सी चा काही भाग हा बी आहे हे करेक्ट आहे काही सी हे बी आहेत त्यानंतर पाच नंबरला तुम्हाला विचारलं गेलंय त्याने असं म्हटलंय की सर्व बी हे आहेत का आता जनरली आपण जर आकृतीमध्ये पाहिलं की बाबा सर याच्यामध्ये एचा सगळा भाग बी मध्ये परंतु बीचा सगळा भाग ए मध्ये असल्याला काय आम्हाला दिसत नाहीये तो असू शकतो नसतो ते सगळं टाईप टू मध्ये गेलं इथं समोर तुम्ही जर पाहिलं तर ह्या एचा सगळा भाग बीच्या आतमध्ये परंतु बीचा सगळा भाग एच्या आतमध्ये अजिबात दिसत नाहीये त्यामुळे याला तुम्ही निश्चितपणे काही सांगू शकत नाही तुम्ही याला क्रॉस करायचं चुकीचं करायचं कारण सर्व बी हे ए आहे हे दिसलं पाहिजे ते दिसत नाहीये त्यानंतर नंबर सहामध्ये गेला आपण परत वाक्य विचारले सर्व सिंह ए आहेत का आता सर्व सिंह ए आहेत का विचारल्यानंतर तुम्ही बघू शकता की एचा सगळा भाग आहे सीच्या आतमध्ये पण सीचा एवढ्या मोठ्या सर्कलचा भाग काय ए मध्ये गेलाय का अजिबात नाही गेला मग आपण त्याला काय करणार बघा आता की सर सर्व सिंह ए आहेत हे चुकीचं हे आहे मग तिथे वाक्य काय पाहिजे तिथं जर त्याने असं म्हटलं की काही सिंह ए आहेत बरोबर आहे त्याने इथं म्हटलं काही बी हे ए आहेत तर बरोबर आहे पण सर्व म्हटलं तर तिथे गडबड होते, होते। तो जाला हाई ते चुकीचं होतंय तर हे झालं आपलं आयोगाचे फ्रिक्वेंट येणारे क्वेश्चन्स पैकी हाय एक क्वेश्चन त्याच्यानंतर नेक्स्ट आता पुढचं बघा सगळ्यांनी दुसरं काय म्हटलंय की सर्वच्या सर्व ए बघा सर्व सर्व ए हे बी आहेत तर आपण काय बघणार यामध्ये की सर्व ए हे बी आहेत परफेक्ट आकृती काढली आपण आकृती काढतोय बरं पहिल्यांदा ही आकृती आयोग देणार नाही या आपल्याला आकृती स्वतःला काढावं लागेल ती तर आता सर्व ए हे बी आहेत तर आपण आकृती काढली सर्व ए हे बी आहेत ठीक आहे नंतर तुम्हाला म्हटलं गेलं की काही ए हे सी आहेत तर आपण त्याला या पद्धतीने काढणार वाटतं तुम्हाला मी पुन्हा एकदा करून दाखवतो आकृती ती कशी ती बघा त्याने म्हटलं सर्व ए हे बी आहेत तर आपण असं करणार की सर सर्वचे सर्व ए हे काय आहेत तर बी आहेत त्यानंतर त्याने दुसरं आपल्याला म्हटलंय की काही ए हे सी आहेत तर काही ए हे सी दाखवताना आपण त्या सीला असं बाहेरून पाठिंबा दाखवायचा असा जेणेकरून हा भाग पण कॉमन जातो आणि इथला सुद्धा भाग आपला कॉमन जातो बी मध्ये ज्याला आपण सी असं म्हटलंय दुसऱ्या सर्कलला ठीक आहे म्हणजे बघा काय होतंय सर्व ए हे बी आहेत आणि काही बी हे सी आहेत म्हणजे ही आकृती तुम्हाला लोकांनी ते समोर मी दाखवलेली तीच आकृती आहे ठीक आहे तर आता या आकृतीवरून आपण काय करणार दिलेले निष्कर्ष कोणते कोणते बरोबर ते सांगणार तर त्याने पहिल्यांदा विचारलं तुम्हाला लोकांना जे दिसतंय ते मानायचं आणि त्यानुसार सांगायचं तर सर्व ए हे बी आहेत का तर दिसतंय काय सर्व ए हे बी आहेत आणि त्याच्या जे बेसिसवरती तर आपण आकृती काढली त्यामुळे हे बरोबरच असतात ते काय चुकीचं होणार नाहीये त्यानंतर दोन नंबरला आपण गेलो तरी म्हटलं की काही ए हे सी आहेत का मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा ए चा काही भाग सी मध्ये आणि सी चा पण काही भाग ए मध्ये तर हे शंभर टक्के योग्य आहे की सर काही ए हे सी आहेत जे ऑलरेडी तुम्हाला वरती निष्कर्षात पण विधानात पण दिलं होतं तेच निष्कर्षामध्ये आलं तर ते बरोबरच असणार आहे ते काही चुकीचं नसणार आहे तर हे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर तिसरं बघा आता सगळ्यांनी की काही सी हे आहेत का आता जर एचा काही भाग सी मध्ये गेला तर सीचा काही भाग पर्यंत कशामध्ये येणार ए मध्ये येणार मग काही ए हे सी आहेत हेही बरोबर आहे आणि काही सी हे ए आहेत हे पण बरोबर आहे तर हे सुद्धा बरोबर असणार आहे त्यानंतर चार मध्ये त्याने म्हटलंय की काही बी हे सी आहेत का आता ऑटोमॅटिकली झालं काय माहिती काय मध्ये की सगळे ए काय होते बी होते सगळे काय होते बी होते आणि काही एचा भाग हा सी होता म्हणजे सीचा हा जो सर्कल इथे अटॅच झाला होता हा भाग जर आपण व्यवस्थितपणे पाहिला तर हा भाग ऑटोमॅटिकली बीला ला अटॅच झाला म्हणजे झाला म्हणजेच सीचा चा काही भाग बी मध्ये गेला म्हणजेच बी चा काही भाग सी मध्ये गेला तर याच्यामध्ये हे जे वाक्य आहे ते तुम्हाला राईट घ्यायचे परीक्षेमध्ये त्याच्यानंतर आता पाच नंबर बघा त्याने म्हटले काही सी हे बी आहेत का तर हंड्रेड पर्सेंट बी चा काही भाग सी मध्ये तर सी चा पण काही भाग बी मध्ये तर हे पण बरोबर आहे तर या दिलेल्या प्रश्नामधले सगळेच्या सगळे निष्कर्ष अनुमान बरोबर आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढे आलो आपण आता आकृती काढण्याची पद्धत समजून घ्या सगळ्यांनी मी आकृती कशी काढली ते कारण सांगतो कशामुळे आला असं त्याने पहिल्यांदा म्हटलंय सर्व ए हे बी आहेत तर आपण म्हणणार सर सर्वचे सर्व ए हे काय आहेत बाबा इथं बी आहेत ठीक आहे दाखवलं आपण नंतर त्याने इतकंच म्हटलंय की काही बी हे सी आहेत तर आपण त्या ठिकाणी फक्त बीचाच काही भाग सी दाखवायचा या पद्धतीने मग तुम्ही मला सर मग आता ए आणि सीमध्ये काय दुश्मनी का तर दोघां दुश्मनी नाही आहे पण दोस्ती आहे की नाही तेही सांगू शकत नाही म्हणजे ए आणि सी मधला संबंध आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की ते आहेत एकमेकांमध्ये का नाही आहेत म्हणजे एचा काही भाग सी आहे का सीचा काही भाग ए आहे का त्याचा का संबंधच नाही आहे आपण ते, ते शुअर सांगू शकत नाही त्याची आकृती आपल्या समोर ही वाली ठीक आहे तर आता त्याच्यावरती आधारित तुम्हाला जे काय निष्कर्ष मी दिलेत ते आपण त्यातलं एकदम डेफिनेट जे तुम्हाला शुअर वाटतं की राईट आहे ते आपण चेक करूया तर त्याने पहिलं म्हटलंय सर्व ए हे बी आहेत तर दिसतंय की सर सर्वच्या सर्व ए बी आहेत दिसतंय जे दिसतंय ते आहे परफेक्ट आहे राईट आहे जे ऑलरेडी विधानात दिलं होतं आकृती काढली ते बरोबरच असणार आहे नंबर दोन तुम्ही वाचलं की काही ए हे बी आहेत का आता तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं पुन्हा रिपीट करतो ए चा सगळा भाग ऐका लक्षात घ्या ए चा सगळा भाग हा बीच्या आतमध्ये याचा अर्थ याचा प्रत्येक पॉइंट म्हणजे एक टक्क्यापासून ते हंड्रेड पर्सेंट पर्यंत हा सगळा भाग बीचाच आहे म्हणजे आपण एवढं जरी म्हटलं सर याचा समजा एवढा भाग जरी कन्सिडर केला आपण एवढासा भाग फक्त हा सुद्धा भाग, एचा भाग, हा भाग, एचा भाग एचा आहे एचा अर्धा भाग जर कन्सिडर केला तर हा पण भाग आहे एचा सगळा भाग बीच आहे मग या वाक्याला तुम्हाला नाकारता येत नाही वाक्य बँकिंग रिलेटेड वाक्य आहे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी जर बँकिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर याला राईटच करायचे काही विषय नाही एम पी सीला जर असं वाक्य विचारलं गेलं तर त्याला राईट करा की एचा काही भाग बी आहे सगळा भाग पण आहे आणि काही भाग पण बी मध्ये आहे तर याला राईटच करा सगळ्यांनी हे लक्षात घ्या ठीक आहे त्याला फक्त स्टार करून ठेवा यामध्ये खूप मोठा संभ्रम होऊ शकतो त्याला राईट करायचे पाठ केलं तरी चालतंय नंबर तीन त्याने म्हटलंय काही बी हे आहेत का बघ दिसतंय क्लिअर आहे की सर याचा सगळा भाग हा बीच्या आतमध्ये म्हणजे बीचा, बीचा काही भाग मध्ये असणारच आहे कारण दिसतो आपल्याला की बीच्या एवढ्या मोठ्या सर्कलपैकी त्याने काही भाग याला देऊन टाकलाय म्हणजे हे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करेक्ट घ्यायचंय त्यानंतर नंबर चार त्याने म्हटलं काही बी हे सी आहेत का तर बघू आपण तर बीचा काही भाग सी मध्ये गेलाय सीचा काही भाग बी मध्ये गेलाय तर दोघांमध्ये काहीतरी पार्शल अटॅचमेंट आहे तर याला तुम्ही लोकांनी करणार याला राईट हे लक्षात घ्या कारण बीचा काही भाग हा सी मध्ये आहे सीचा काही भाग बी मध्ये आहे ठीक आहे त्यानंतर शेवटचं वाक्य काही सी हे बी आहेत का असणारच ना की बीचा काही भाग सी मध्ये सी चा काही भाग बी मध्ये त्याला राईटच घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सगळंच बरोबर आहे लक्षात घ्या नेक्स्ट तुम्हाला लोकांना पुढे असं विचारलं चार नंबर बघा की काही ए हे बी आहेत का तर ता आपण त्यामध्ये आता की काही ए हे बी आहेत का तर आकृती काढलीच आहे मी तरी काढायची पद्धत दाखवतो त्याने म्हटल्याप्रमाणे जायचं की सर काही ए हे बी आहेत का तर आम्ही या पद्धतीने दाखवलं काही ए हे बी येत आहेत ठीक आहे दाखवलं आम्ही नंतर त्याने म्हटलंय की काही बी ए सी आहेत आता काही बी एस सी म्हटलं आपण आकृती नॉर्मली अशीच काढणार सगळेजण परंतु मला सांगा यामध्ये ए आणि सी यांच्यातल्या संबंधामध्ये निश्चितता नाही यांच्यातल्या संबंधामध्ये निश्चितता नाहीये कोणामध्ये ना ना नाही आहे एन सीमध्ये मध्ये नाहीये एक तर दोघांमध्ये संबंध असेल पण नाहीतर नसेल पण आपण निश्चित सांगू शकत नाही मग ए आणि सी बद्दल त्याने कुठलंही भाष्य केलं त्याबद्दल म्हणायचं निश्चित नाही काय म्हणायचं त्याला निश्चित नाहीये ठीक आहे तर आता बघू आपण काय करता येईल आकृती समोर तर आपल्या दिसते सगळ्यांच्या तर आता बघा सगळ्यांनी काय म्हटलंय त्यामध्ये त्याने सगळ्यात पहिलं असं म्हटलंय की काही ए हे बी आहेत का तर काही ए हे बी तुम्हाला सरळ सरळ दिसतायत तर हे पहिलं वाक्य करेक्टच असणार आहे त्याला काय रॉंग करता येत नाही नंबर दोन त्याने तुम्हाला म्हटलंय की मग चला काही ए बी आहेत ना मग काही बी हे ए आहेत का तर बघू शकता आपण सगळ्यांनी तर बीचा पण काही भाग मध्ये तर काही बी हे सुद्धा ए आहेत हे सुद्धा बरोबर आहे या दोघांमध्ये कुठले तुम्हाला लोकांना दुमत नसेल हे फिक्स हे राईटच आहे नंबर तीन मध्ये त्याने म्हटलंय की काही बी हे सी आहेत का तर लक्षात घ्या काही बी हे सी आहेत का तर तुम्हाला समोर दिसतंय सर बी चा काही भाग सी मध्ये आहे आणि नंबर चार त्याने म्हटलंय काही सी ए बी आहेत का तर सीचा पण काही भाग तुम्हाला बी मध्ये दिसतोय याचा अर्थ तिसरेही बरोबर आहे आणि चौथेही बरोबर आहे यामध्ये सगळं बरोबर आहे ठीक आहे आता तुम्हाला लोकांना समजा इथे पाचवा पॉईंट असा आला की काही ए काही ए हे सी आहेत का असं तुम्हाला विचारलं आता तुम्ही सरळ बघू शकता की सर ए आणि बी मध्ये संबंध दिलाय वरती प्रश्नात बी आणि सी मध्ये दिलाय पण ए आणि सी मध्ये संबंध त्याने दिला नाही परंतु दुश्मनी पण पर नाही दोघांमध्ये असं काय म्हटलं का सर ए आणि सी ची दुश्मनी इथं काही करूच नका असं नाही म्हटलं ना सांगू शकत नाही मग जे सांगू शकत नाही त्याला रॉंग करायचं की सर हे सांगू शकत नाही की ए चा काही भाग सी आहे का आणि सी चा काही भाग हे आहे का आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे हो तुम्ही ह्या पाचव्या मुद्द्याला तुम्ही रॉंग करणार कारण करना त्यामध्ये निश्चितता नाहीये आपण त्याला म्हणू शकता की सर हे निश्चित नाही सांगू शकत आम्ही यामध्ये निश्चित नाहीये ते असेल पण नसेल पण नॉट शुअर ठीक आहे लक्षात घ्या चला त्याच्यानंतर पुढे याला अजून तुम्हाला निश्चितता अजून चांगली येणार आहे कारण पुढच्या काही मुद्द्यांमध्ये अजून चांगलं क्लिअर होणार आहे तुमचं ठीक आहे नेक्स्ट आता पुढे बघा हा तेच जे सांगितलं कुठे क्लिअर होणार ते आता क्लिअर होईल बघा तर त्यांनी तुम्हाला लोकांना विधान असे दिलीत की सर्व ए हे बी आहेत आपण समजा अशी आकृती काढली सर सर्वचे सर्व ए हे बी आहेत झालं नंबर दोन त्यांनी म्हटलं की एकही बी हा सी नाही मग एकही बी हा सी नाही तर आपण इथं सीला इथं सेपरेट दाखवणार ना याबद्दल आपलं मगाशी विधानांमध्ये बोलणं झालं आपण आकृती काढली या प्रकारची मग आता एकही बी हा सी नाही म्हटल्यावर दोघांमध्ये दुश्मनी दाखवायची आता दोघात दुश्मनी दाखवल्यानंतर अर्थातच काय होतं इथं बॉर्डर मारली समजा ही बॉर्डर मारल्यानंतर याला बॉर्डर आणि यालाही बॉर्डर मारली याचा अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे की ह्या बी च्या आतमधला कुणीही माणूस तो सीचा होऊ शकत नाही आणि सीचा कुणी माणूस याच्या आतमध्ये बी मध्ये जाऊ शकत नाही म्हणजे याच्यामुळे झालं काय यामुळे एक निश्चितता आली की सर ए आणि सी मध्ये कुठलाही संबंध लागू शकत नाही मग जर त्याने तुम्हाला विचारलं की बाबा सर इथं काही ए हे सी आहेत का तर ते चुकीचं करायचं आणि त्याने असं जरी म्हटलं की काही ए हे सी असू शकतात का तरी चुकीचं म्हणायचं आणि जर त्याने म्हटलं की सर एकही एक ए हा सी नाही तर बरोबर म्हणायचं का कारण एकही ए हा सी तर नाहीच आहे दिसत तर नाहीच आहे आणि तो जाऊ पण शकत नाही तो जाऊ शकत असता तर तुम्हाला निश्चितता ते अनिश्चित झाला असतं परंतु सध्या निश्चितता आहे की इथला ए हा सी कडे काय जाऊ शकत नाही आणि सी काय एकडे येऊ शकत नाही त्यामुळे इथला एकही ए हा सी नाही आहे या पद्धतीची आकृती तुम्हाला मी समोर दाखवली इथं हे लक्षात घ्या की तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सर्व आए, सगरे सगरे ए हे बी आहेत हे काय दाखवलं सगळे सगळे ए हे बी आहेत आणि मग नंतर म्हटलं एकही बी हा सी नाही तर आपण इथं बी आणि सीच्या मध्ये तुम्हाला लोकांना दिसतं की आपण इथे मस्त वेगळी क्रॉस दाखवलाय आणि बीला बॉर्डर आणि सीला बॉर्डर याचा अर्थ याच्या आतमधला कोणी माणूस हा सीचा होऊ शकत नाही आणि सीचा कोणी माणूस हा बीच्या आतमध्ये जाऊ शकत नाही मग ह्या निश्चिततेमुळे तुम्हाला उत्तर देणं अजून जास्त चांगलं होतं कसं ते ऐका मग त्याने तुम्हाला लोकांना विचारलं की काही ए हे सी आहेत का तर एचा मला एक पर्सेंट भाग पण सी दा दिसत नाही आणि तो असणंही शक्य नाही आहे त्यामुळे इथे एक प्रकारची निश्चितता अशी आहे की सर काही ए सी आहेत हे हंड्रेड पर्सेंट रॉंग आहे हे रॉंग आहे शंभर टक्के चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं नंबर दोन मध्ये तुम्हाला विचारलंय एकही ह्या सी नाही तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा इथे डाऊट असतो सर बाबा आता सर याला राईट घ्यायचं का रॉंग घ्यायचं कारण काय होतंय काही ठिकाणी या वाक्यानं रॉंग दिलं गेलेलं आहे काही ठिकाणी त्याला राईट दिलं गेलेलं आहे म्हणजे कुठल्या ठिकाणी राईट घ्यायचं आणि कुठल्या ठिकाणी रॉंग घ्यायचं ते सांगतोय तर त्याने म्हटलं एकही ह्या सी नाही आपण जर नीट व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं की इथं ए आणि सी मध्ये तुम्हाला लोकांना समोर असं दिसतंय की सर ए एकही एक सी दिसत नाहीये पण एक चान्स लक्षात ठेवायचा ए आणि सी मध्ये संबंध लागू शकत असतात तर गोष्ट असती अनिश्चिततेची निश्चिततेची पण सध्या इथे एक प्रकारची लेटर निश्चितता अशी आहे कि यातला एकही एचा एक पर्सेंट मी लिटरली याला शेड जरी केलं हा शेड केलेला भाग सुद्धा सीचा होऊ शकत नाही याच्यातला मी पॉइंट केलेला भाग सुद्धा सीचा होऊ शकत नाही आणि जर याला अख्खा पूर्ण शेड केला सगळाच्या सगळा तर तो तर नाहीच नाही कोणीच होऊ शकत नाही मग जर होऊ शकतच नाहीये तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शक्यता लागत नाही त्याच्यामध्ये कुठलाही संबंध लागत नाही म्हणून तुम्ही याला राईट करायचं जे हंड्रेड पर्सेंट करेक्ट लक्षात घ्या हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे ठीक आहे हा डाऊट क्लिअर करून ठेवा की ह्याला कधी राईट घ्यायचं तर ज्या ठिकाणी हा ए त्याचा होऊ शकत नाही ए सी मध्ये जाऊ शकत नाही म्हणून तो इथं एकही हा सी नाही हा पॉईंट मुद्दा हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे हा डाऊट क्लिअर करून घ्या ठीक आहे नेक्स्ट आता पुढे आलो आपण आता आता इथे बघा तुमचा जो डाऊट क्लिअर करा म्हटलं ते मुद्दाम दोनदा तीनदा म्हटलं हा डाऊट क्लिअर करा कारण आता इथे ठिकाणी ए सेपरेट दिसतोय सी सेपरेट दिसतोय आपण दिसतोय म्हटलं सर एकही हा सीन राईट घेतलं पण आता पुढच्या इथं तुम्हाला लोकांना आता शंभर टक्के डाऊट निर्माण होणार आहे डाऊट कसा निर्माण होईल तो बघून घ्या तुम्हाला त्याने म्हटलं इथं पहिल्या वाक्यामध्ये काही ए हे बी आहेत आपण आकृती काढून दाखवली तुम्हाला काही ए हे बी आहेत आपण या पद्धतीने दाखवलं काही ए बी आहेत म्हणजे ही रेडीमेड आकृती बघण्यापेक्षा ती कशी काढतो ती बघा काही हे बी आहेत ठीक आहे आणि दुसरं त्याने म्हटलं की एकही ए हा सीन आहे नाहीये मग एकही ए हा सी नाही एकही सॉरी एकही बी हा सी नाही म्हटलं त्याने मग एकही बी हा सी नाही म्हटलं सी सेपरेट काढायचा आणि यांच्या दोघातच तुम्हाला लोकांना दुश्मनी दाखवायची आणि मग त्यामध्ये तुम्ही त्या बी ला बॉर्डर करायची त्या बीला आणि सीला दोघाला बॉर्डर करायची याचा अर्थ बीचा एक पर्सेंट भाग पण सीचा होऊ शकत नाही सीचा एक पर्सेंट आहे बीचा होऊ शकत नाही पण एचा भाग सी होऊ शकतो सीचा भाग ए होऊ शकतो पण होऊ शकतो हे शंभर टक्के आपण सांगू शकत नाही होईल का नाही होणार कारण त्यांच्या दोघात कुठलाही संबंध दिला नाही तर आपल्या मेन आकृतीमध्ये बघा रेडीमेड आकृतीमध्ये बघा आता तर तुम्हाला पहिलं वाक्य होतं परत रिपीट करतो की काही ए हे बी आहेत तर आपण दाखवलं सर काही ए हा बी आहे आपण बांधाला बांध दाखवला दोघांमध्ये काही ना काहीतरी आपण अटॅचमेंट दाखवलीच ठीक आहे दुसरं वाक्य असं होतं की एकही बी हा सी नाही आहे तर एकही बी हा सी नाही म्हटल्यानंतर तुम्ही बी आणि सी ला सेपरेट दाखवणे आणि त्यांच्या रस्त्यात तुम्ही असं क्रॉस करा किंवा त्याला मी दाखवल्याप्रमाणे बॉर्डर मारा ती बॉर्डर इंडिकेट काय करते तर लक्षात घ्या ती बॉर्डर इंडिकेट करते की याच्या आतमधला एकही घटक हा सीचा असू शकत नाही सीचा एकही घटक बीचा असू शकत नाही तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना प्रश्न असा ट्विस्टेड आलाय की त्याने संबंध दिला ए बीचा बी चा बी आणि सीचा आणि त्याने विचारला ए आणि सी चा डायरेक्ट बघा प्रश्न कसा आहे की काही ए हे सी आहेत का आता तुम्ही जर पाहिलं गणितामध्ये की सर याचा काहीच भाग आम्हाला सी दिसत नाही पण असू ही अनिश्चित आहे ते सांगू शकत नाही आपण आणि दुसऱ्या वाक्यात म्हटलंय एकही हा सी नाही तुम्ही शंभर टक्के बरोबरच म्हणणार का बरोबर म्हणणार सर ए सेपरेट आहे सी सेपरेट आहे पण एक मला सांगा याच्यामध्ये हे दोन्ही वाक्यांमध्ये एक प्रकारची अनिश्चितता आहे हे निश्चित नाहीये हे पण निश्चित नाहीये की काही बोलू शकत नाही काही भाषेच करू शकत नाही का सर ए आणि सी मधला संबंधच दिला नाही त्यामध्ये आणि जर ए आणि सी मधला संबंध दिला नाही तर एकतर त्यांच्यात संबंध असेल नाहीतर त्यांच्यामध्ये संबंध नसेल मी काय बोलवते ते लक्षात ठेवा सगळ्यांनी एकतर ए आणि सी मधला संबंध यांच्यामध्ये काहीतरी संबंध असेल नाहीतर तो संबंध नसेल म्हणजे एखादा व्यक्ती म्हणलं सर हा जो सीचा सर्कल ना त्याला मी इथेही काढू शकतो आणि त्याला सी असं म्हणलं मी याला बॉर्डर मारली तरी तरी इथं केलं तरी राईट आहे इथं केलं तरी राईट आहे म्हणजे लक्षात ठेवा सी तिथं आला तरी बरोबर दिसतोय इथं आला तरी बरोबर दिसतोय कारण बी आणि सी मधला संबंध दाखवायचा नाहीये तर अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की याने म्हटलंय की काही ए हे सी आहेत का तर निश्चित नाही बघा याला म्हणायचं अनिश्चित याला अनिश्चित बिंदास म्हणायचं अनिश्चित आहे आणि त्याने म्हटलं सर मग एकही हा सी नाही दिसतोय ना आम्हाला अरे पण तो होऊ शकतो ना होऊ शकतो तर लक्षात घ्यायचं जे होऊ शकतं ते पण तुम्हाला अनिश्चित आहे ते पण सांगू शकत नाही हे पण अनिश्चित आहे मग आता जो बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे तो आता कसा क्लिअर होतोय बघा की बाबा ए काही ए हे सी एक तर असतील नाहीतर ते नसतील म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारची वाक्य पेपरला जर आली तर पाठ करून ठेवायचं याचं उत्तर टाकायचं सर एक किंवा दोन योग्य आहे एक तर पहिलं बरोबर आहे नाहीतर दुसरं बरोबर आहे हे तुम्हाला लोकांना हे लक्षात ठेवायचं हंड्रेड पर्सेंट असंच पाहिजे पाठ केलं तरी चालतंय असं निश्चितच नाही याच्यामध्ये सर एक ते ते मग एक तर हे बरोबर आहे ते बरोबर आहे आम्ही शुअर सांगू शकत नाही ठीक आहे मग असं तुम्हाला लोकांना वाक्य आलं तर हे बँकिंगला जनरली पडत असतं ते बँकिंगच्या एक्झामसाठी हे तुम्ही लोक प्रिपेअर करून ठेवा हा प्रकार एमपीएससीला ला जरी आला तरी काही आश्चर्यचकित व्हायची गरज नाहीये कारण जनरल आहे सगळं त्या सिलगिझमचा एक भाग येतो हा तिसरा भाग आहे त्याचा ठीक आहे की बाबा एचा काही भाग सी असेल नाहीतर तो नसेलच म्हणजे एक तर असेल नाहीतर नसेल म्हणजे ते अनिश्चित आहे असेल नाही तर नसेल म्हणजे किंवा टाकायचं आयदर वन और टू हे लक्षात ठेवा सगळ्यांनी ठीक आहे सो so, या प्रकारे याच्या बाहेर कुठला प्रकार पडेल असं मला काय वाटत नाही त्याच्यातलंच पडेल हे झालं सगळं आपलं बेसिक कम्प्लीट आणि त्या बेसिक नंतर तुम्हाला लोकांना आता जो काय आपला पहिला प्रकार आहे तो आपण आता सुरू करू आयोगाचे जे काही पाठीमागच्या वर्षामध्ये गणित आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं गणित बघायला आता तर हे गणित तुम्हाला लोकांना विचारलं गेलं एम पी एस सी सी सॅट दोन हजार पंधराच्या परीक्षेमध्ये ठीक आहे त्या त्यांनी म्हटलंय तुम्हाला विधान बघा लक्षात घ्या प्रश्न काय प्रकारचा असतो तुम्हाला विधानं असतात त्या खाली निष्कर्ष असतात आणि त्यातलं तुम्हाला योग्य कोणतं कोणतं वाटतं ते तुम्हाला सांगायचं असते ठीक आहे आता इथं तुम्हाला लोकांना म्हटलंय की विधानांमध्ये सर्व कागद पुस्तके आहेत आपण जसं आपण आता मागच्या भागामध्ये शिकलो एक्झॅक्ट त्याच भागानुसार आपण आकृती काढायचं सुरुवात करणार जिथं सर्व शब्द बघा तीन प्रकारची आकृती निघते जिथं सर्व शब्द आला तिथं असा आकृती काढायची काही आलं की तिथे बांधाला बांध दाखवायचा आणि दोघांत काही संबंध नाही म्हटलं एकही नाही म्हटलं तर दोघांना सेपरेट दाखवायचं याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही आपल्याला हे लक्षात घ्या एक सर्व म्हटलं तर पहिलं काही म्हटलं तर दुसरं आणि एकही नाही म्हटलं तर तिसऱ्या प्रकारची आकृती काढायची बस याच्या बाहेर काय करायचं नाही आपण जे प्राथमिक आकृती काढताना जे पहिला बेसिक मध्ये शिकलो त्याच्या बाहेर काय डोकं लावू नका सुरुवातीला ठीक आहे बघू आता काय ते तर तुम्हाला विधानात म्हटलंय सर्व कागद पुस्तके आहेत आता सर्व कागद पुस्तकेत आपण काय करणार की सर सर्व कागद बघा लक्षात घ्या सर्वचे सर्व कागद हे पुस्तके आहेत याप्रमाणे आपण आकृतीला सुरुवात करणार हे आपलं याप्रमाणे सुरुवात झाली सर्व कागद पुस्तके आहेत मग त्यांनी आपल्याला असं म्हटलं दुसऱ्या वाक्यामध्ये की काही पुस्तके हे पेन आहेत आता काही पुस्तके पेन आहेत म्हटलं तर पुस्तक आणि पेनाचा काहीतरी भाग अटॅच करावा लागेल मग त्या कागदाला त्याला अटॅच करायचं नाही मग काही पुस्तके पेन आहेत ना तर आपण त्याला दाखवणार या पद्धतीने ज्याचा काही भाग अटॅच झालेला आपला दिसेल असा ठीक आहे बरं लक्षात घ्या मी कशा प्रकारे तुम्हाला सांगते परत एकदा बघा सगळ्यांनी तर त्याने म्हटलंय तुम्हाला लोकांना काही पुस्तके हे पेन आहेत मग काही पुस्तके पेन आहेत म्हटलं तर तुम्ही फक्त पुस्तक आणि पेनांचाच भाग फक्त अटॅच करायचा या पद्धतीने तर इथं म्हणणार आपण याला पेन म्हणजे सर्व म्हटलं तर आकृती पहिल्या प्रकारची काही म्हटलं तर आकृती दुसऱ्या प्रकारची आणि एकही नाही म्हटलं तर तिसऱ्या प्रकारची सी काय होते ते नंबर तीन तुम्हाला असं म्हटलंय सर्व पेन हे पेन्सिल आहेत आता सर्व पेन पेन्सिल तर तुम्हाला लोकांना पेनाच्या वरती सर्कल काढावं लागेल पण लक्षात घ्या पेनाच्या वरती सर्कल काढत असताना तो सर्कल हा कागदाला अटॅच होता कामा नये आपण थोडासा कट टू कट बॉर्डर टू बॉर्डर आपण सर्कल काढूया कसा तो बघा तर सर्व पेन पेन्सिल येत ना तर आपण जर इथून जरी सुरू केला असं आणि याला असं दाखवलं तरी चालतंय लक्षात घ्या म्हणजे कसं ते, ते परिधा बघून घ्या सगळ्यांनी याच्या बॉर्डर वरून जरी आपण त्याला फिरवलं आणि असं आकृती काढली तरी चालते आणि त्याला म्हणायचं की सर्व पेन हे पेन्सिल तर या ठिकाणी आपण त्याला म्हणणार हे पेन्सिलसाठी आकृती काढली गेली ठीक आहे बरं त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना त्यांनी तिसरं काय विचारलं बघा चौथं काय विचारलं बघा आता त्याने म्हटलं सर्व पेन्सिली खोडरबर आहेत का आता सर्व पेन्सिली खोडरवर म्हणजे पेन्सिलच्या वर सर्कल जाईल पण त्याने संबंध फक्त पेन्सिली खोडरबर म्हटलंय मग त्याचा जो सर्कल असेल तो बरोबर याच बाउंड्रीमध्ये कट टुकट येणार आणि तो खोडरबरचा सर्कल बघा आपण असा काढणार आता या पद्धतीने आणि याला म्हणणार आपण काय तर याला म्हणणार आपण खोडरबर ठीक आहे सो so, आपली आकृती काढून झाली आपल्या सगळ्यांची आकृती याप्रमाणेच यायला हवी ठीक आहे ही आपली प्रायमरी आकृती ज्याच्यावरती आयोगाची उत्तर ही करेक्ट येतात म्हणजे येतात हे लक्षात घ्या तर आता, आता, आता निष्कर्षात तुम्हाला लोकांना काय विचारत आहे तर निष्कर्षामध्ये तुम्हाला लोकांना पहिलं विचारलंय की काही खोडरबर हे कागद आहेत का तर आता काही खोडरबर कागद असण्यासाठी लक्षात घ्या कागदाच्या सर्कलला खोडरबरचा सर्कल अटॅच असावा तर त्यांच्यातलं संबंध सांगू शकत नाही मग त्यामुळे ते आहे का नाही ते दिसतंय आपण सांगू शकत तर त्याला म्हणायचं चुकीचं आहे की ते दिसत नाही आम्हाला की काही खोडरबर कागद आहेत ते दिसलं पाहिजे ते दिसत नाही त्यामध्ये चुकीचं आहे दुसऱ्या वाल्यामध्ये गेलो आपण त्याने म्हटलं काही कागद पेन्सिल आहेत का तर काही कागद पेन्सिलीमध्ये कागद एका बाजूला पेन्सिल एका बाजूला दोघांमध्ये संबंध काही दिसत नाहीये असण्याची शक्यता आहे पण दिसत नाहीये तर तुम्ही त्याला त्यामध्ये संबंध आपण निश्चित सांगू शकत नाही नंबर मध्ये त्याने म्हटलंय की सर्व हे पेन आहेत का आता तुम्ही पेन आणि खोडरबरच्या मध्ये जर विचार केला तर सगळे पेन हे खोडरबर आहेत परंतु सगळे खोडरबर पेन आहेत का तर नाही सांगू शकत नाहीयेत तर याचा खोडरबरचा काही भाग पेन आहे मग सगळा भाग पेन आहे नाहीये या ठिकाणी हा शब्द यांच्याकडून चुकलाय तर हे सुद्धा आहे आणि नंबर चार मध्ये त्याने म्हटलंय की काही पेन हे कागद आहेत का तर पेना सर्कल तुम्हाला इथे दिसतोय आणि कागद आउट साइड दिसतोय तुम्हाला दोघात काही संबंध नाहीये म्हणून आपण या ठिकाणी पण काय करणार तर काही पेन कागद हे सुद्धा चुकीचं करणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर यातलं एकही येत नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक चार असेल एक दोन तीन आणि चार हे सगळे सगळे अयोग्य आहेत पर्याय क्रमांक चार हा योग्य दिलेला आयोगाने सुद्धा ठीक आहे चलो त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला लोकांना परीक्षा कुठली बघा एमपीएससी सी सॅट दोन हजार सोळाचा प्रश्न आहे आता या दोन हजार सोळाच्या च्या प्रश्नामध्ये तुम्हाला लोकांना प्रश्न कसा विचारलाय तर त्याने म्हटलंय की सर्व शिक्षक हे डॉक्टर आहेत तर सर्व शिक्षक डॉक्टर म्हटलं आपल्याला ते सर्कलमध्ये सर्कल काढायचा सरका मग आता सर्व शिक्षक डॉक्टर बघा आता सगळ्यांनी व्यवस्थितपणे कट्टूकट तर सर्वचे सर्व शिक्षक तर या ठिकाणी मी यांना म्हटलं हे सगळ्याच्या सगळे शिक्षक आहेत आणि सगळे शिक्षक हे डॉक्टर आहेत तर इथं डॉक्टरचा फक्त डी आर लिहितो म्हणजे वाचता येईल आपल्याला डॉक्टर मग डी आर आहेत ठीक आहे दुसरं त्यांनी म्हटलं की सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत आता सगळे डॉक्टर इंजिनियर म्हटल्यानंतर आता बघा डॉक्टरच्या वर सर्कल गेला पाहिजे मग डॉक्टरच्या वरती आपण सर्कल काढला आणि त्याला म्हटलं आपण सगळे डॉक्टर एक काय आहेत ते इंजिनियर आहेत त्याला ई आर म्हणा किंवा इंजिनिअर म्हणा पूर्ण लिहा लोक इंग्लिशमध्ये शॉर्टकट मारा तरी चालतंय त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना त्यांनी तिसरं काय म्हटलंय की सर्व इंजिनियर हे विद्यार्थी आहेत तर सर्व इंजिनिअर विद्यार्थी म्हणजे त्याच्या वरती परत सर्कल गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी सर्व इंजिनियर विद्यार्थी म्हटल्यावर हो, हे या प्रमाणे तुम्हाला कोणा विद्यार्थ्यांना सर्कल अजून वरती होऊन जाईल तर याला म्हणणार आपण याला विद्यार्थी हा शेवटचा सर्कल असेल विद्यार्थ्यांसाठीचा ठीक आहे तर आपली आकृती सगळ्यांची आली पाहिजे सगळीकडे सर्व शब्द वापरल्यामुळं सगळी आकृती सर्कलमध्ये सर्कलमध्ये सर्कल या प्रमाणे दिसणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला जे जे शक, तुम्हाला समोर दिसतंय जे सत्य वाटतंय ते सांगायचं योग्य काय अयोग्य कोणतं येते ठीक आहे तर त्याने निष्कर्ष पहिला विचारलाय की यातले काही विद्यार्थी शिक्षक आहेत का तर आपण विद्यार्थी शिक्षकांमध्ये जर आपण व्यवस्थितपणे निष्कर्ष पाहिला तर शिक्षकांचा सगळा भाग विद्यार्थ्यांमध्ये गेला लक्षात घ्या शिक्षकांचा सगळा भाग विद्यार्थी आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा काही भाग शिक्षक असणारच आहे म्हणजे हे पहिलं वालं हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे त्यानंतर दोन नंबर त्याने म्हटलंय की सर्व डॉक्टर्स हे विद्यार्थी आहेत का तर आपल्याला दिसतंय की सर डॉक्टरचा सगळा भाग हा डॉक्टर सगळे डॉक्टर हे विद्यार्थी दिसतात डोळ्याने की डॉक्टरचा सगळा सर्कल विद्यार्थ्यांच्या आतमध्ये म्हणजे सगळे डॉक्टर विद्यार्थी आहेत हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर त्याने म्हटलंय तिसऱ्यामध्ये काही इंजिनियर्स हे शिक्षक आहेत का आता आपण शिक्षक आणि इंजिनियरमध्ये जर हा विचार केला आपण शिक्षक इंजिनियरचा काय तर सर्व शिक्षक हे इंजिनिअर आहे आणि त्याच्यानंतर चौथं आलं त्याने म्हटलं की सर्व डॉक्टर हे शिक्षक आहेत का तर सर्व डॉक्टर शिक्षक आपण असं म्हणू शकत नाही कारण सगळे शिक्षक डॉक्टर आहेत पण डॉक्टरचा सगळा भाग शिक्षक नाहीये त्याचा काही भाग शिक्षक आहे त्याच्यामुळे आपण त्याला म्हणणार हे चुकीचं आहे यामध्ये हा फक्त एकच शब्द चुकला काही डॉक्टर शिक्षक आहेत असं म्हटलं असतं तर ते बरोबर आलं असतं तर याचं उत्तर हे फक्त एक दोन तीन बरोबर आहे म्हणजे उत्तरात उत्तर ऑप्शन बघा एकदा सगळ्यांनी प्रश्नात काय दिलेत तर त्याने चौथा ऑप्शन दिलाय चार वगळता सर्व सत्य म्हणजे पर्याय क्रमांक चार आपल्याला उत्तर द्यावं लागेल परीक्षेमध्ये नेक्स्ट आता पुढे बघा हा प्रश्न आहे तुम्हाला लोकांना विचारला गेला एमपीएससी पी हा दोन हजार सतराचा प्रश्न आहे दोन हजार सतरामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला लोकांना त्याने विधानामध्ये विधानांची आपण आकृती काढतो एकदम काळजीपूर्वक का आकृती काढायची त्यात त्याने म्हटलं की सर्व बी हे जे आहेत आता सर्व बी हे जे आहेत म्हटल्यानंतर आपण काय करणार की सर सगळेच्या सगळे बी हे काय आहेत बाबा इथे जे आहेत आपण याप्रमाणे सुरुवात करणार आकृतीची त्यानंतर त्याने दुसरं असं म्हटलंय की काही सी हे जे आहेत तर आपण काही सी हे जे म्हणजे काही जे हे सी तर आपण त्याला काय करतो त्याला आपण त्याला अटॅच करतो पार्शल दाखवतो सर काही जे हे सी आहेत याप्रमाणे आपण त्याला वाटलं तर शेडही करू की सर जे चा काही भाग सी एन सी चा काही भाग जे आहे कारण त्यानेच म्हटलं की काही सी हे जे आहेत त्यानंतर तिसऱ्यामध्ये त्याने म्हटलं की सर्व पी हे सी आहेत आता सर्व पी हे सी दाखवत असताना एक संभ्रम निर्माण होऊ शकतो आपल्या मनामध्ये काय की सर्व पी हे सीच्या आतमध्ये दाखवायचे तर सर्व पी हे सीच्या आतमध्ये दाखवताना आपण त्याला इतकं छोटस दाखवू शकतो बघा लक्षात घ्या असं दाखवू शकतो किंवा आपण त्याला सर हा पी असा पण आपण काढू शकतो किंवा आपण त्याला आकृती काढताना सर त्याला असंही अटॅच करू शकतो ते काही होऊ शकतं मग यामध्ये खूप साऱ्या शक्यता आहेत पण तरी पण प्रायमरी आकृती काय काढायची प्रायमरी आकृती काढताना तुम्ही पी ला त्याच्या आतमध्ये असा दाखवायचा त्याला इथे अटॅच करू नका अटॅच होऊ शकतं पण तिथे करू नका लक्षात घ्या तुम्ही प्रायमरी आकृती प्राथमिक आकृती काढली पाहिजे मग त्यानंतर आता आपल्याला याच्यावरून निष्कर्ष कोणते कोणते योग्य ते बघायचे तर निष्कर्ष क्रमांक मध्ये मी गेलो त्याने म्हटलंय काही सी हे बी आहेत का तर आता सी आणि बी मध्ये तुम्ही बघू शकता बी सेपरेट आहे सी सेपरेट आहे ते असू शकतं पण आहे का तर नाहीये तर सांगू शकत नाही हे गेलं ठीक आहे त्याच्यानंतर तर आपण ते ब थोडं स्किप करून ला येऊ आपण परत ब कडे जाऊया क मध्ये त्याने म्हटलं कारण हे क अ आणि क दोन्ही सेम आहेत बघा त्याने क मध्ये म्हटलंय काही सी ए बी आहेत तर काही सी ए बी आहेत तर नाही दिसतच नाहीये त्यानंतर दुसरं क मध्ये म्हटलंय काही बी ए सी आहेत तर काही बी हे सुद्धा सी नाही दिसतच नाही त्यामध्ये मग बी आणि सी मध्ये संबंध होऊ शकतो पण आपण यामध्ये त्याला आहेत असं म्हणू शकत नाही ठीक आहे त्यामुळे हे पण गेलं आणि ते पण गेलं ठीक आहे आता तर तुम्ही इथून एलिमिनेट जरी केलं तरी उत्तर निघतंय परंतु ब मध्ये जरा थोडी निश्चितता आहे का आपण ते एकदा चेक करूया हा ब मी तर स्टार करतो थोडा याला जास्त व्यवस्थितपणे समजून घ्या कारण काय होतं याच्यामध्ये तुम्हाला ब मध्ये त्याने जे काय विचारलंय ते राईट का रॉंग हे सांगताना एक थोडासा होऊ शकतो उत्तर येतं याचं ये पण त्या ब वरती जरा जास्त फोकस करा त्याने म्हटलंय एकही एक पी हा जे नाही आपण जर काळजीपूर्वक पाहिलं की याच्यामध्ये सर पी आणि जे चा सर्कल दोघं सेपरेट आहेत तसं पाहिलं तर हे राईट आहे तसं पाहिलं तर राईट आहे परंतु हा पी हा जे असू शकतो की नाही हा पी हा जेला इथे अटॅच होऊ शकतो कारण आपण मागाशी आकृती काढताना ते डोकं लावलं होतं की सर पी लहान असू शकतो मोठा असेल किंवा पी थोडासा याला अटॅच होऊ शकतो ते होऊ शकतं म्हणजेच तुम्हा लोकांना या दिलेल्या विधानांमध्ये जे तुम्हाला मागच्या भागात मी बेसिकमध्ये पूर्ण क्लिअर केलं होतं की यांच्यात कुठल्या प्रकारे असा संबंध नाही किंवा त्यामध्ये अशी बॉर्डर मारलेली नाही आहे त्यामुळे यांच्यात तुम्ही निश्चितपणे काही सांगू शकत नाही काही विचारलं तरी तुम्ही निश्चितपणे काही सांगू शकत नाही तर तुम्ही अशा वेळेला म्हणायचं सर एकही पी हा जे नाही यामध्ये ही निश्चितता नाही आहे हे वाक्य हे अनिश्चित आहे यामध्ये हे निश्चित नाही आहे आपण निश्चितपणे नीट सांगू शकत नाही की ते आहे का नाहीये तर अशा वेळेला या वाक्यांना तुम्ही लोक क्रॉस करा ते नाही हे राईट कधी घ्यायचं जर दोघांमध्ये बॉर्डर असतील तर आपण ते राईट घेतलं असतं लक्षात घ्या इथे बॉर्डर असली पाहिजे होती ती बॉर्डर नसल्यामुळे इथे निश्चितता नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलंही तुम्ही लोक विधान यस और नो असं काही करू नका तुम्ही त्याला सरळ म्हणा की हे निश्चित नाहीये त्यामुळे त्याला क्रॉस करून टाका मग आता या ठिकाणी सगळं चुकीचं आहे याचं उत्तर असणार एकही नाही हा पर्याय क्रमांक चार असेल त्याला नन असं म्हटलं तरी चालतंय एकही नाही ठीक आहे सो हे झालं आपलं उत्तर याचं त्याच्यानंतर पुढे गेलो आपण पुढे आल्यानंतर आता बघा तुम्हाला एमपीसीच्या सी सॅटच्या दोन हजार अठराच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेलाय विधानं बघा सगळ्यांनी काय ती तर विधान, विधान तुम्हाला म्हटलंय काही झाडे आहेत तर आपण त्याला आकृती काढायला घेऊ की काही झाडे फांद्यात तर आपण आकृती काढली की सर या ठिकाणी इथं झाडे आणि काही झाडे काय का बाबांनो बाबांद्यात तर इथं आपण दाखवलं इथं फांदी ठीक आहे आपण दोघांना इथं असं पार्शली अटॅच करून दाखवलं बांधाला बांध दाखवलं ठीक आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय दोन नंबरला की सर्व फांद्या या टोप्या आहेत आता लक्षात घ्या सर्व फांद्या टो टोप्या तुम्हाला दाखवायच्या तर तुम्हाला लोकांना फांद्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला सर्कल काढणे फांद्याच्या वर सर्कल काढणे तर सर्व फांद्या टोप्या म्हणजेच तुम्हाला फांद्याच्या वरती सर्कल काढताना तो सर्कल तुम्ही असा जरी काढला तरी चालतो किंवा तो सर्कल तुम्ही लोकांनी त्याला थोडं बॉर्डरला अटॅच करून काढला म्हणजे असा तरी पण चालतो मग लक्षात घ्या तो, तो तस सर्कल तसा काढा किंवा असा काढा त्याचा रेड कलरचा हा जो सर्कल आपण काढला तो काही ना काहीतरी झाडांमध्ये जाणारच आहे मग मा आता मला सांगा त्या सर्कलला आपण म्हणणार सर्व फांद्या काय टोप्या आहेत तर मी याला टोप्या असं म्हटलं किंवा टोप्या असं म्हटलं तर आता तुम्ही लोक बघू शकता की या टोप्यांचा ह्या रेड कलरच्या सर्कलचा काही ना काहीतरी भाग हा इथे अटॅच झाला म्हणजे झाला तो झाडांमध्ये जाणारच आहे आणि झाडांचा काही भाग टोप्यांमध्ये असणारच आहे हे लक्षात ठेवा मग आता त्यावरून तुम्हाला लोकांना त्यांनी निष्कर्ष विचारला नंबर एक की का 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 की काही झाडे हे टोप्या आहेत का तर आपल्याला ते दिसलं पाहिजे आणि ते असलं पाहिजे की काही झाडे टोप्या आहेत का हे काही दिसतंय ना झाडांचा काही भाग टोप्यांमध्ये इनडायरेक्टली गेलंच की मग हे बरोबर आहे नंबर ब त्याने विचारलंय की काही टोप्या हे झाडं आहेत का तर आता झाडांचा काही भाग टोप्यांमध्ये गेला तर टोप्यांचा काही भाग झाडांमध्ये दिसतोच आहे आपल्याला असणारच आहे त्यामुळे ते सुद्धा बरोबर आहे त्यानंतर त्याने तिसरं विचारलंय की सर्व टोप्या फांद्या आहेत का आता लक्षात घ्या समोर दिसतंय ते बघू आपण सगळ्या फांद्या टोप्या दिसत आहेत परंतु सगळ्या टोप्या फांद्या आहेत का नाही कारण टोप्यांचा काही भाग फांदा आहे सगळा भाग आहे असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे याला आपण करायचं हा सर्व शब्द चुकीचा आहे हे चुकीचं आहे आणि चार मध्ये त्याने म्हटलंय की सर्व फांद्या टोप्या आहेत का तर ऑलरेडी सर्व फांद्या टोप्या असं विधानवरती दिलंय आणि विधान पुन्हा निष्कर्षामध्ये आलं तर ते कधीही बरोबर असतं तर ते तुम्ही बघू शकता की सर्व फांद्या टोप्या आहेत तर सर्व फांद्या आहेत क्लिअर आहे तर याचं उत्तर असणार अ ब आणि ड हे तीन बरोबर आहे ड म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर असणार आपला परिषदला त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे बघा सगळ्यांनी आता याच्यामध्ये आता हा प्रश्न आहे तुमचा एम पी एस सी सी साठ दोन हजार एकोणीसचा प्रश्न या प्रश्नात तुम्हाला लोकांना त्यांनी विचारलंय की बाबा बघा एकदम बेसिक पासून सांगू आपण बेसिक मध्ये त्याने म्हटलंय सगळ्यात पहिले विधान सर्व बी हे जसं सांगितलं तसंच करायचं की सर्व बी हे एक्स आहेत ना तर आपण त्यांना दाखवलं की सर सगळेच्या सगळे बी हे काय आहेत तर एक्स आहेत आपण त्याला दाखवून दिलं की सगळे बी हे एक्स आहेत मग दुसरं वाला वाचलं आपण त्याने म्हटलंय की सर्व एक्से जी आहेत मग सर्व एक्स जी आहेत त्याच्यावरती सर्कल आला पाहिजे मग सर्व एक्से जी आहेत तर आपण तो सर्कल दाखवला त्याच्यावरती सगळेच्या सगळे एक्स काय आहेत तर जी आहेत त्याच्यानंतर तिसरं वाक्य आपण वाचलं की काही जी हे टी आहेत हे थोडं काळजीपूर्वक तुम्ही आतमध्ये अटेम्प्ट करायचे कसं ते बघा कारण काही जी हे टी म्हटल्यानंतर त्या जीचा आणि टीचाच फक्त संबंध त्याने दिलाय बाकीच्यांचा लागतो की नाही ते त्याने सांगितलं नाहीये मग फक्त काही जी हे टी दाखवत असताना तुम्ही जी आणि टी मध्येच फक्त अशा प्रकारे अटॅचमेंट दाखवायची आणि एवढाच भाग फक्त एकमेकांमध्ये कॉमन दाखवायचा लक्षात घ्या टीचा सर्कल आपण इकडे आणू शकतो पण तो आणायचा नाही कारण हा प्राथमिक प्रश्न आहे प्राथमिक आकृती शक्यतेचा प्रश्न नाहीये मग तुम्हाला लोकांना निष्कर्ष क्रमांक एक त्याने विचारलाय की काही बी हे टी आहेत का तर बी इथं टी इथं आहेत का तर नाहीये त्यामुळे ते चुकीचे आहे पहिलं नंबर ब त्याने म्हटलंय की काही टी हे एक्स आहेत का तर आपण बघू शकतो सर टीचा सर्कल इथंय एक्स इथंय तर काही टी एक्स आहे तर आम्हाला दिसत नाही ते नाही आहे त्यामुळे ते हे पण चुकीचं आहे त्यानंतर नंबर क मध्ये गेलो आपण सर्व बी हे जी आहेत का तर आता एकदा बघा की बीचा सगळा भाग या बीचा सगळा भाग कशाच्या आतमध्ये जीच्या आतमध्ये आहे की सगळे बी हे जी आहेत की म्हणजे हे बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे तर तिसरं वालं क वाला बरोबर आहे आणि ड मध्ये त्याने म्हटलंय काही टी हे जी आहेत का तर लक्षात घ्या तर जीचा काही भाग हा टी मध्ये गेला तर टीचा पण काही भाग हा जी मध्ये असणारच आहे त्यामुळे काही जी हे टी आहेत आणि काही टी हे सुद्धा जी आहेत तर हे सुद्धा बरोबर आहे तर याचं उत्तर जे असेल ते उत्तर असेल आपलं क आणि ड हे दोनच त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे क आणि ड क्लिअर सगळ्यांना बरं त्याच्यानंतर आता लेटेस्ट नेक्स्ट दोन हजार वीस एकवीसच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न एम पी एस सी सी साठ दोन हजार वीस एकवीस हे लक्षात घ्या आता तर काय प्रश्न विचारला गेला बघा आता विधानांमध्ये तुम्हाला खूप सारी विधानं दिलीत चार विधानं दिलीत तीन निष्कर्ष दिलेत आता कोणतं बरोबर ते बघू पहिले आकृती आपण प्रायमरी लेवलची आकृती आपली काढूया तर त्याने पहिल्यांदा म्हटलंय की सर्व रस्ते हे बसेस आहेत आता सर्व रस्ते बसेत तर आपण आकृती काढताना अशी सुरुवात करणार की सर सर्व सर्व रस्ते सर्व रस्ते हे बस आहेत तर आपण असं काढलं की, का 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 की का ते लिहून टाकलं सर्व रस्ते बस आहेत सुरुवात तर केली त्यानंतर त्याने म्हटलंय की काही बसेस ह्या कार आहेत तर काही बसेस ह्या कार म्हटलं की तुम्ही तेवढंच दाखवायचं वेगळं काही करायचं नाही तर काही बसेस कार आहेत तर आपण फक्त एवढाच भाग इथं असा आपण कार असा दाखवणार कारण त्याने तेवढंच म्हटलं होतं की जेवढं म्हटलंय तेवढंच करायचं की काही बसेस कार आहेत तर काही बसेस ह्या कार आहेत त्यानंतर त्याने म्हटलं आपल्याला की काही कार दिवस आहेत तर काही कार दिवस तर त्याला काही कारच फक्त दिवस दाखवायचे बाकीचं काही करायचं नाही याला म्हणायचं काही कार याच दिवस आहेत झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याने असं म्हटलंय शेवटला की सर्व दिवस या रात्री आहेत तर सर्व दिवस रात्री म्हटलं तुम्ही दिवसाच्या बॉर्डरवरून पूर्ण सर्कल काढायचंय आणि मग सर्व दिवस या रात्रीत म्हटलं तर हा सर्कल बघा सगळ्यांनी अशा प्रमाणे येणार आहे असा आणि मग याला म्हणणार आपण हे रात्री आहेत क्लिअर सगळ्यांना तर ही आपली आकृती फुल अँड फायनल परफेक्ट आकृती आहे यामध्ये निश्चितता संदर्भात वगैरे तुम्हाला इथे शक्यता वगैरे काही विचारली नाहीये साधा प्रश्न आहे तर अनुमान क्रमांक एक तुम्हाला विचारला त्यांनी काय की काही रात्री या बसेस आहेत का तर ते दिसलं पाहिजे असलं पाहिजे तर रात्रींचा सर्कल रेड कलरचा इथे दिसतोय बस तुम्हाला इथे दिसते ब्लॅक कलरच्या सर्कलमध्ये या दोघांमध्ये संबंध सध्या काही दिसत नाहीये त्यामुळे याला करायचं क्रॉस हे चुकीचं आहे नंबर दोन मध्ये त्याने म्हटलं की काही रात्री या कार आहेत का तर तुम्ही जर पाहिजे की रात्रींचा हा रेड कलरचा सर्कल हा कारमध्ये अटॅच झालाच आहे कारण सगळे बघा लक्षात घ्या काही कार, चा चा कार हे दिवस आहेत आणि सगळे दिवस हे रात्री आहेत तर याचा रात्रींचा काही सर्कल हा कारमध्ये अटॅच झाल्यामुळं याला शंभर टक्के एक निश्चितता मिळते आणि हे बरोबर असणार आहे यामध्ये कारण जे दिसते ते आहे शंभर टक्के आहे नंबर तीन त्याने म्हटलंय की काही दिवस या बसेस आहेत का तर बसचा सर्कल तुम्हाला इथे समोर दिसतो इथं ठीक आहे आणि काही दिवस या बसेस आहेत का तर दिवस तुम्हाला इथे दिसतंय तर दिवसाचा सर्कल वेगळा बस आहे बसचा वेगळा आहे त्यामध्ये कुठलाही संबंध सध्या नाहीये त्यामुळे याला करायचं क्रॉस काही आपण म्हणू शकत नाही ते सध्या असू शकतंही नंतर पण आहेत का तर नाही तर याचं उत्तर असणार फक्त दोन उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ज्यामध्ये फक्त दोन सत्य असं दिलं गेलेलं आहे हे लक्षात घ्या फक्त इथं गडबड करू नका आपण इथं दोन नंबर करेक्ट म्हटलं की दोन नंबरच्या ऑप्शनला गोळा नका मारू तुम्हाला दोन नंबर सत्य कुठे दिले ते बघायचं ते तीन नंबरला दिले त्यांनी तीन नंबरला फक्त दोन सत्य आहे हे लक्षात घ्या नंतर नेक्स्ट आपण थोडं पुढे गेलो तर आता पुढे हा प्रश्न बघा आता एसो दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न आहे तर एस मुख्य दोन हजार एकोणीसच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विधान दिलंय की सर्व स्विच हे प्लग आहेत लक्षात घ्या काय ते तरी सर्व स्विच हे प्लग आहेत तर आपण त्याप्रमाणे आकृती काढायला घेऊया की सर्व स्विच हे प्लग आहेत तर सर्वच्या सर्व स्विच एकदम व्यवस्थित बघा सगळ्यांनी सर्वच्या सर्व स्विच हे प्लग आहेत तर आपण त्याला याप्रमाणे असं शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहू शकतो संपूर्ण नाव लिहिलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आहे सर्व स्विच हे प्लग आहेत नंतर त्याने असं म्हटलंय की काही प्लग हे बल्ब आहेत तर काही प्लगच बल्ब दाखवायचे बाकीचं काही करायचं नाहीये त्याने म्हटल्याप्रमाणे आपण करूया की काही प्लग हे बल्ब आहेत याप्रमाणेच तुम्ही आकृती काढणार अशी की काही प्लग हे बल्ब आहेत ठीक आहे मग त्याने असं म्हटलं आपल्याला की सर्व बल्ब हे होल्डर आहेत आता सर्व बल्ब होल्डर म्हटलं ते मगासारखं एकदम बॉर्डरवरून जायचं ठीक आहे मग सर्व बल्ब होल्डर आहेत ना तर सगळे बल्ब आपण याप्रमाणे असा सर्कल काढणार की सर सगळे बल्ब हे होल्डर आहेत अशा प्रमाणे त्याची आकृती ही हंड्रेड पर्सेंट करेक्ट आकृती प्राथमिक आकृती असणार मग तुम्हाला त्याच्यावरती त्याने केवळ दोन निष्कर्ष विचारलेत पहिला निष्कर्ष देणे असं विचारलं आपल्याला की सर्व होल्डर्स हे प्लग आहेत का तर तुम्ही बघू शकता होल्डरचा फक्त काही भाग प्लग आहे सगळा भाग प्लग काही नाहीये त्यामुळे तुम्ही याला करणार हे चुकीचं आहे नंबर दोन तुम्हाला विचारले की काही प्लग हे स्विच आहेत का तर आता लक्षात घ्या हे एस म्हणजे स्विच आहे आणि पी म्हणजे प्लग आहे तर तुम्हाला सर्व स्विच हे प्लग दिसतायत पण प्लगचा सगळा भाग काय स्विच दिसत नाही मग किती भाग दिसतोय तर सर प्लगचा काही भाग स्विच दिसतोय त्यामुळं काही प्लग हे स्विच आहेत हे आपण बोलू शकतो हंड्रेड पर्सेंट बोलू शकतो याचं उत्तर असेल फक्त दोन सत्य आहे निष्कर्ष दोन सत्य आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आता बघूया आपण ज्यामध्ये तुम्हाला लोकांना आता हा प्रश्न आला होता वनसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीस मध्ये त्यात तुम्हाला लोकांना त्याने म्हटलंय बघा विधान बघा सगळ्यांनी काय ते की सर्व बी हे एल आहेत ठीक आहे त्याने म्हटले सर्व बी हे काय आहेत एल आहेत तर आपण त्याला आकृती फॉर्ममध्ये दाखवल्यानंतर सर्वच्या सर्व बी हे काय आहेत बेटा तर एल आहेत त्याला आपण असं दाखवणार करेक्ट आहे नंतर त्याने आपल्याला दुसरं असं म्हटलंय की एकही एल हा टी नाही तर एकही एल हा टी नाही जे मागाशी बेसिक प्रायमरीमध्ये आपण शिकलो आता हीच ती वेळ की सर एकही एल हा टी नाही आहे मग तुम्ही काय करणार एलचा आणि टीचा सर्कल सेपरेट म्हणजे कसं बघा की तुम्हाला लोकांना म्हटलं एकही एल हा टी नाही आहे तर तुम्हाला लोकांना टी हा सेपरेट दाखवू नये आणि एक लक्षात ठेवायचं कधी पण की जर हे सेपरेट आहे आणि असं म्हटलंय जर एल हा टी नाही तर या दोघांच्या रस्त्यात बाँड्रीमध्ये इथं क्रॉस दाखवा यांच्यात कुठलाही संबंध लागणं शक्य नाही त्याला वाटलं तर तुम्ही लोकांनी अशी बॉर्डर राखा त्यामुळे एक निश्चितता येते व्यवस्थितपणे आहे म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला कळतो की त्याच्या आतमधला कुठलाही भाग तिकडे जाऊ शकत नाही शक्यच नाही म्हणजे हे जे तुम्हाला म्हटलं सर्व बी हे म्हटलं तर हा जो बी आहे तो टी होऊ शकत नाही आणि तो टी हा बी होऊ शकत नाही म्हणजे एक निश्चितता आली या प्रमाणामध्ये कुठलाही संबंध लागणार नाहीये आता बघा सगळ्यांनी आता त्यांनी विचारलंय एकही बी हा टी नाही हे बरोबर आहे का तर बरोबर आहे की सर एकही बी हा टी नाही आहे करेक्ट आहे या दोघांमध्ये जर इथं काही संबंध लागत नाही तर याच्या आतमधला कोणाचा संबंध लागू शकत नाही तर हे या ठिकाणी याला इथे स्टार करून घेतो आता हे वाक्य राईट घ्यायचंय आता राईट घ्यायचंय कारण संबंधच लागत नाही त्या दोघांचा म्हणून ते राईट आहे आणि नंबर दोन त्याने म्हटलंय की सर्व एल हे बी आहेत का आता लक्षात घ्या बी हा सगळा बीचा सगळा भाग येलय पण एलचा सगळा भाग बी नाहीये कारण एलचा फक्त काही भागच बी दिसतो आपल्याला त्यामुळे हे जे सेकंड नंबर ते चुकीचं करायचं या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर टाकायचे केवळ एक योग्य आणि ते असणार पर्याय क्रमांक दोन फक्त निष्कर्ष एक हा यथार्थ आहे यथार्थ आहे म्हणजे योग्य आहे या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करायचे अगदी बेसिकला तुम्ही धरून राहायचे बेसिक सोडून काय जायचं नाहीये आकृत्या दोन दिन तीन तीन चार चार निघतील पण आकृती एकच काढायची जे प्रायमरी आकृती आपल्या असते लक्षात घ्या सगळ्यांनी आता पुढचा प्रश्न बघा सगळ्यांनी कसा विचारला गेलाय तर तुम्हाला लो लोकांना इथे विचारलं हा पी एस आय मुख्य दोन हजार सतराचा प्रश्न आहे प्रश्न कसा विचारलाय त्याने म्हटलंय की काही खुर्च्या हे बाकड्या आहेत तर आपण काय करणार की सर काही खुर्च्या काही खुर्च्या खुर्च्याला खुर्ची मला काय बाकडे म्हणा के म्हणा काही म्हणा इंग्लिश मध्ये मराठीत काही टाकू शकता मग त्याला म्हटलं सर काही खुर्च्या याला खुर्च्या असं म्हटलं काही खुर्च्या या बाकड्या आहेत तर याला म्हटलं आपण या साईडला इथं बाकडे काही खुर्च्या बाकड्या आहेत त्यानंतर त्यांनी दुसरा आपल्याला म्हटलंय की कोणताही बाकडा हा टेबल नाही आता कोणताही बाकरा टेबल नाही की तुम्हाला माहिती आहे दुश्मनी दाखवा लागेल दुश्मनी म्हणजे सेपरेट कोणताही बाकरा टेबल नाही तर टेबल हा तुम्ही सेपरेट दाखवायचा या साईडला इथं आणि त्याला सेपरेट दाखवल्याच्या नंतर या दोघांच्या रस्त्यामध्ये तुम्ही लोकांनी असं क्रॉस करायचं इथं क्रॉस दाखवा या बाकडा आणि टेबलमध्ये काही संबंध नाहीये मग त्याला बॉर्डर करून दाखवा म्हणजे तुम्हाला निश्चितता मिळते एक प्रकारची ज्यामध्ये तुम्हाला उत्तरामध्ये शुअरिटी मिळते की हे राईट घ्यायचं का रॉंग घ्यायचं लक्षात घ्या त्यामुळे अशी बॉर्डर तुम्ही करायला घ्या ह्याच शंभर टक्के करा बॉर्डरी मग आता यातला कोण कुठलाही बाकडा टेबल नाही याचा अर्थ खुर्चीचा जो भाग बाकड्यात गेलाय तो काय टेबल असतं शक्य नाही आणि सध्या जर पाहिलं तर खुर्ची टेबलमध्ये काय दुश्मनी नाहीये पण त्यांचा संबंध असू शकतो ही, ही शक्यता आहे आता निश्चितता आपले आहे की नाही आपण ते चेक करूया तर निष्कर्ष त्यांनी काय म्हटलं बघा की काही खुर्च्या टेबल आहेत तर खुर्च्या इथे टेबल तिथे असू शकतंय परंतु ते आहेत का ते दिसतंय का ते निश्चित आहे का तर नाहीये त्यामुळे ते चुकीचे कारण त्यात निश्चितता नाहीये कुठलीच ठीक आहे नंबर दोन मध्ये आपण गेलो त्याने म्हटलंय की काही बाकडे ह्या खुर्च्या आहेत का आता काही बाकडे खुर्च्या दिसत आहेत की हे काय बाकड्यांचा काही भाग ऑफकोर्स खुर्च्यांमध्ये गेलाय ते राईटच आहे हंड्रेड पर्सेंट राईट आहे तर हे दुसरं बरोबर आहे तिसरं त्याने म्हटलंय सर्व बाकडे खुर्चे आहेत का आता सगळे बाकडे कुठे खुर्चे आहेत बाकड्याचा फक्त काही भाग खुर्च्या आहे सगळा भाग तर नाहीये त्यामुळे याला तुम्ही करायचं क्रॉस क्लिअर आणि नंबर चार त्याने म्हटलंय की काही टेबले आहेत का तर टेबल इथं आणि खुर्ची इथं सध्या नाही असू शकतं पण ते नाहीये त्यामुळे त्याला तुम्ही करायचं निश्चित नसल्यामुळे हे क्रॉस आपलं यातलं उत्तर असेल फक्त आणि फक्त दोन योग्य म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा असेल लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण पुढे गेलो आणखी पुढे गेल्यानंतर आता तुम्हाला लोकांना हा जो प्रश्न आहे हा थोडा ट्विस्टेड आहे ट्विस्टेड म्हणजे समजून घ्यायचा प्रश्न कारण तुम्हाला लोकांना या दोन विधानामध्ये फसवलं गेलंय ते दोन्ही विधानं सारखीच आहेत हे लक्षात घ्या काय म्हटलंय परीक्षा कोणती आहे तर पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार सोळा हे लक्षात घ्या या प्रश्नामध्ये तुम्हाला भाज्या आहेत सर्व भाज्या फळे आहेत आज तुम्हाला लोकांना तेच वाक्य उलट करून दिलंय तर तुम्हाला हे मी बेसिकमध्ये सातव्या मुद्द्यामध्ये मी सांगितलं होतं लक्षात घ्या त्याने म्हटलंय की सर्व फळे भाज्या आहेत आणि सर्व भाज्या फळे आहेत तर आता अशा वेळेला काय करायला केलं पाहिजे आपण तर या दोघांची आकृती कॉमन म्हणजे असं करू सर सर्व फळे भाज्या आहेत म्हणजे सगळं सगळ्या भाज्या फळे अशी आकृती काढू नका कारण याबद्दल मी तुम्हाला म्हटलं होतं की तोच शब्द परत आला गंगाधरी शक्तिमाने शक्तिमाने गंगाधरे तेच रिपीट रिपीट केलं त्याने तर त्याचा एकच सर्कल काढायचा एकच सर्कल म्हणजे कसं एकच कॉमन सर्कल काढायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणायचं की सर सर्व फळे भाज्या आहेत आणि सर्व भाज्या फळे म्हणजे फळे इज इक्वल टू भाज्या याबद्दल आपण सुरुवातीच्या बेसिक मुद्द्यामध्येच मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलं होतं लक्षात घ्या मग आता याच्यानंतर तुम्हाला म्हटलंय की काही खरबुजे हे फळे आहेत आता काही खरबुजे फळे म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांना काय करणं आता तो सर्कल हा दोघांचा कॉमनच आहे मग कुठूनही दाखवा बांधाला बांध दाखवा म्हणजे तुम्हाला फक्त त्याला अटॅच करायचंय कसं तर काही खरबुजे फळे तर तुम्ही त्याला असं दाखवलं तरी चालतंय आणि हा एवढा भाग हा कॉमन दाखवा त्याला म्हणा तुम्ही लोक खरबुजे याला या पद्धतीने तुम्ही लोक असं मांडू शकता आणि बेटा त्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला याच्यावरती असलेले निष्कर्ष कोणते कोणते करेक्ट आहेत आपण ते एकदा बघूया की ज्यामध्ये एक प्रकारची निश्चितता पाहिजे अनिश्चित असेल तर नाही म्हणायचं निश्चित असेल तर यस म्हणायचं ठीक आहे चला बघू आता काय ते आपण त्याने अ मध्ये म्हटलं की बाबा सर्व भाज्या या खरबुज्या आहेत आता सर्व भाज्या खरबुजी दिसत का भाज्यांचा काही भाग खरबूज आहे सगळा तर नाहीये त्यामुळे पहिल्याला करायचं चुकीच आहे बरोबर दुसरं त्याने म्हटलंय की सर्व फळे खरबुजे आता फळांचा काही भाग खरबुजे सगळा भाग तर नाहीये तुम्ही त्याला सुद्धा करायचं हे सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे आणि तिसऱ्यामध्ये त्याने म्हटलंय की सर्व भाज्या फळे आता मला सांगा इथलं एक वाक्य परत रिपीट आलं जे सर्व भाज्या फळे सर्व फळे भाज्या माहिती आपल्याला तर सर्व फळे भाज्या आहेत सर्व भाज्या फळे आहेत हे वाक्य नेहमी करेक्टच असणार आहे हे काही चुकीचं नसणार आहे कधीच आणि त्याच्यानंतर ड मध्ये बघा त्याने म्हटलंय की काही खरबुजे भाज्या आहेत का तर तुम्हाला हे हंड्रेड पर्सेंट आहेत निश्चित आहे काय की ह्याचा काही भाग इथे अटॅच दाखवला आहे की फळांचा काही भाग खरबुजा आहे भाज्यांचा सुद्धा काही भाग आहे आणि खरबुज्यांचा पण काही भाग फळ आहे आणि खरबुजांचा काही भाग भाज्या आहे त्याच्यामुळं हे ड आलं हे हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे यातलं उत्तर टाकणार आपण क आणि ड योग्य म्हणजे तीन आणि चार क आणि ड तर तुम्हाला लोकांनी चार नंबरला दिले क आणि ड हे दोन्ही तर्कसंगत आहेत या प्रकारची उत्तर द्यायची सो so, बेसिक फक्त सोडू नका प्रत्येक ठिकाणी आपण प्रायमरी आकृती काढली ज्या प्रायमरी आकृतीच्या व्यतिरिक्त आपण आत्तापर्यंत तरी काही केलं नाही त्याच्या बाहेर काही करायचं पण नाही आहे आणि याच्या पुढच्या प्रकारात आपण शक्यतेचे पॉइंट्स पाहू